श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षिभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनम कंधाटोपी चमाला दंडकमंडलुधर कटांक रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमां 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 आता कुरिय प्रार्थना। जय 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 अगरणा परात्परक विलसन्ना ब्रह्मानंदा इति वर्या जय 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 पुराण पुरुष लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा भेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालय भक्त जनताराय अनंत रूपेण निटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू चिपसुंदर पूर्ण चंद्र सूर्य तू सुमयी तू विष्णु आदिशंकर तू विधाता तू इंद्र अष्ट दिग्पालादि समग्र तुझ रूपे नटलासी कर्ताणि कर्विता तुझ अभियाणि होता दातानि देवविता तुझ समर्थाणिश्चे जंगमाणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझलाधि आधिपत्याग्र कोटे न से पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता अनिज्ञान तुझे कविश्वेशा वेदांचा ही तर्कचाचरे शास्त्रांते ही नावरे विष्णु शंकर एक सरे कुंडित झाले सर्व ही मी केवलपमती करू केवे आपली स्तुती सहस्र मखणीची शिणला कैदी वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता क्षमी मजसी समर्था कृपा कटाक्ष दिनानाथ दासाकडे पहावे आताही तुकी प्रार्थना आना विजय आपल्या मना कृपा समुद्रियामीना आश्रय तेजे सदैव पापताप आणि धन्य सर्व जाऊ निरसवन इह लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुसरा अवसागर याचे पाव पहिले तीर प्रणाम त्रणी स्वाचार प्राप्त हो मजलाते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भोली नाना नबात होत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मत सुख साधना अज्ञान दिमी निरसवन ज्ञान कृती प्रकटोपयी शांती मणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेणेअंतरी भव दुःख निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथाभिषयंजिनसो वासनाया मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने सुगम दुर्गम जो भोपंत व्यवहार निपतता न पड़ो भ्रांति चित्ता अंगे द्यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावी वरदान कृपा करुणी समर्थ असून या संसारात प्राशिंदवनामामृत प्रपंचाणी परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझे आठाई वार्ता मी पणाजी नसेजी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गणपति अत्र विशेष ओं भद्रम कर्णे शुणुयाम देवा भद्रम पक्षिमाक्षत्र स्थिरंगे तुष्टिवास तनुविवेश दिव्यु ओं स्वस्ति नईन्दो भृतशव स्वस्ति न पूषा विश्ववेद स्वस्ति नस्ताक्षु अरिष्ठने स्वस्ति नो बृहस्पति ददा ओं शांति 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 ओं नमस्ते गणपते त्वे प्रत्यक्ष तत्वसी त्वे केवल कर्तासी त्वे केवल धर्तासी त्वे केवल हर्तासी त्वमेव सर्वकल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्मा अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानच नमवशेषम् अवविश्वातात् अवपूरस्तात् उत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोद्भातात् अवधरातात् सर्वतोमां पाहि पाहि समन्दात् त्ववाङ्मय स्वं चिन्मया त्वम् आनन्दमय स्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दा द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलुणवः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितिोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं युगलो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्म त्वं विष्णु त्वं रुद्रास्तम् इन्द्रास्तम् अग्निस्तम् वायुस्तम् सूर्यास्तम् चन्द्रमास्तम् ब्रह्म भूर्भुवस्वरोम गणादिपुरमोश्चार्यवर्ण इदनन्तरम् अनुस्वार परतर अर्धेन्द्रलसितं तारिण्यरुद्धम् एतत्तत्त्वमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वरश्चन्द्ररूपं बिन्दुरुक्तरूपं नारसन्धानं सहितासन्धि सैषा गणेशविद्या गणकरुषीनिचित् गायते छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। एकदन्तं चतुरस्तम्भाशमुखोषधारिणं रतञ्च वरन्धस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शिल्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धारक्ताङ्गरक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जत्कारणमोचितम् आविर्भूतं च सुष्ठात प्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायतियो नित्यं स योगी योगिनां वरः नमो भ्रातृपते नमो गणपतये नमो प्रमथपते नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीभरतमूर्तये नमो नमः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षिमाक्षभिरीशत्रः श्रीरङ्गे तुष्टिवास तनुविवेशं देवितमिदायो ॐ स्वस्ति नैन्द्र वृद्धशवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सारोक्षु अरिष्णेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ॐ शान्ति शान्ति शान्ति। श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय। गायत्री मंत्र ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
ध्योयोन प्रचोदयात्। ओं तत्सवितुर्वरेण्यं भृगो देवस्य धीमहि ध्योयोन प्रचोदयात्। ओं तत्सवितुर्वरेण्यं भृगो देवस्य धीमहि ध्योयोन प्रचोदयात्। ओं तत्सवितुर्वरेण्यं भृगो देवस्य धीमहि ध्योयोन प्रचोदयात्। ओं तत्सवितुर्वरेण्यं भृगो देवस्य धीमहि ध्योयोन प्रचोदयात्। ओं तत्सवितुर्वरेण्यं भृगो देवस्य धीमहि ध्योयोन प्रचोदयात्। विष्णु गायत्री मंत्र। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। 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 लक्ष्मी गायत्री मंत्र। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। श्री सुक्त श्री गणेशाय नमः। हरि ओम हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्ण रजस्र जाम चंद्रायण विलक्ष्मीं जातवेदोम आव तामाव जातवेदो लक्ष्मी मणपगाम निम्य सहन मिन्नयम गामश्वम पुरुषाणाम अश्वपुरवारत मध्य हसिनाद प्रबोधिनीं श्रीयम देवीम उपवे श्रीमा देवी दूषताम काश्यस्मरण प्राकारम आदजनंतीं तृप्तां तर्पयंतीं पद्मसिता पद्मवृणा तामी उपवे श्रीयम चंद्रपक्षाशिषाज्वलंतीं श्रीयम लोकेदेवजिष्ठामुदारां तां पद्मिंशुणमं प्रपद्ये लक्ष्मी नशतात्वां वृणे आदित्यवर्णितपुजातो वनस्पतिस्तौ क्षुतबिल्वातस्य फलानितपसानतन्तो मायान्तरायच्चमयि अलक्ष्मी उपैतमां देवसखा कीर्तिश्रमणिना सह प्रादुर्भूतोऽस्मिरास्तेऽस्मिन् कीर्तिमुद्दिं ददातु मे क्षुप्तिपासमलं चिष्ट अलक्ष्मीं नाशयाम्यम् अबुधिं संवृत्ति च सर्वान्वित मे गुरात् गद्यधाराधुरादर्शा नित्यपुष्टाकरिशनीमीश्वरी सर्वभूताना तामी उपवये श्रियं मनसा काममाकुतिं वाच सत्यमशि मयि पचनां नृपमन्यस्य मयि श्रीशयतामीश कर्दमीनपुषा भूता मयि सम्भवकर्दमं श्रियं वासे मे कुले मातरं पद्ममालिनीं आपश्रयन्तं स्निग्धानि चिक्लिदवसि मे गुरे निचितेवि मात्रं श्रियं वासे मे कुले अध्रय्यकरणीयष्टिं सुवर्णां हिममालिनीं सूर्यायण विलक्ष्मीं जातवेदुमाव अर्धनपुष्करणी पुष्टि मङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रायण विलक्ष्मीं जातवेदुमाव तां माव जातवेदो लक्ष्मीमणभगामिनीं यस्यैनं प्रथमं गावो दशश्वनिन्दयं पुषाणं यः शुचिप्रेतपुत्रः जुह्यादजमण्वं सुक्तवञ्चदशश्च श्रीकामसुतं जपेत् पद्मनानि पद्मौ पद्माक्षि पद्मसम्भवे तन्मे पठसि पद्माक्षि येन सौख्यमलवाम्यम् अश्वनाय गौताय धननाय माधने धनमे लुप्ता देवी सर्वकामाश्रिदयि मे पद्मनानि पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलयताक्षे विश्वप्रिये भीष्मनुकुले त्वत्पादमयि सन्निधस्वं पुत्रं पत्रं धनन्धान्यं हस्तशादिगवैरतं प्रजनां भवसि माता ऐश्वदं करोतु मे धनमग्निं धनं वायुं धनं सूर्यं धनं वसुधनं इन्द्रबृहस्पतिर् मृणं धनस्तमये वैनतया सोमम्प्यं सोम्यपितवृत्रा सोमं धनस्सोमिनं मयं धातु सोमिनः न क्रोधन चुमात्सर्य न लोभो नाश्वामते भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां से सुक्तं जपेत् सरसीजनिलय सुरजोस्ते धवलतरांशतगंधमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोदय त्रिभुवनभूति करे प्रसन्नमयम् विष्णुमती क्षमादेवी माधवी माधव प्रियम लक्ष्मी प्रिय सुखी देवी नमाम्यच वल्लभाम ओं महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। श्री वर्चस्वम आयुष्यम आरोग्यम आविधातु शुभमानं मह्यते धान्यं धनं पशु बहु पुत्रलाभं शत संवत्सरं दीर्घमायु श्री सुक्तम पुरुष सुक्त श्री गणेशाय नमः। हरि ओम सहस्रशिषा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात सभूमि विश्वतो वृत्वत्यतिशांगुलां पुरुषमेवदं सर्व यद्भूतं यच्च भव्यं उतां पृथ्वीशेषानु यदन्यनातिरोति एतावनसमयम् अतुजायुष पुरुषा पादस्य विश्वभूतानि त्रिवेन्द्रसमतं दिवे दीपादुत उदत्पुरुषा भावतोऽस्या भवत् पुनः ततो विषङ्गो पत्कामते शासनानसने अवे तस्मात् विराजायत वीराजो अतिपुरुषः स जातो अत्यरिषत् पश्यत् भूमिमतो पुरा यत पुरुषेण हमिषा देवयन्मतन्वतो वसंतोस्ताज्यम ग्रीष्मेन्द्रशरदे तम यज्ञ वर्षि प्रोक्ष पुरुषम जातम कृता तेन देवाजयंत साध्य ऋषयश्रे तस्माद्यासरतम श्रद्धम पुषदाश्रम पशुदाशक वाय नारायण ग्रामाश्रे तस्माद्यासुता सूर्य सामन जन्दिरे छंदासी जन्दे तस्मा दिव तस्मात्त तस्माश्व अजयंती एक ही चोपयाद गहो जन्दे तस्मा तस्माच्चंद अजाव यद पुरुषम विदु कदिदाव्य कल्पयन मुखम किम सकौ बहु का उरुपाद उच्यते ब्राह्मण स्व मुखम आसी बहुराजन कृता उत्तर से दश पदभ्य शुद्र अजायत चंद्रमा मनुष्य जात चक्र सूर्य अजायत मुखान
पूर्वे साध्य सन्ति देवाः हरि ओम अतो देवा अवन्तु नो यतो विष्णु विचक्रमे पृथिव्या सप्त धाम भी इदं विष्णु विचक्रमे तेधा निदधे पदम समूहमस्य पांसिरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णु गोप्य अदाभ्य अत धर्माणि धारणे विष्णु कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पसि इन्दस्य युज्यसुखाम तदा विष्णु परमं पदं सदा पश्यन्ति सूर्य देवी वक्षुरा तत तत विप्रासो विपन्न जागृवास समिंदते विष्णु यत परमं पदं ओम देवस्वत्पाश्वितो प्रसवेष्णो भावभ्या पुष्ण हस्ताभ्य अग्निस्तेजसा सूर्यस्य वर्चस्येन्द्रस्य त्रिद्रेणा विशिष्टामि बलयशये एस सिन्नार्ध्याय ओम भूर्भुवस्व अमृताभिषेकोस्तु शांति पुष्टिस्तु शांति ओम शांति शांति शांति। अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताये नमः ओम नमो भगवते वासुदेवाय श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरयति वर्य श्री स्वामी राजाय नमः सद्गुरु परम पूज्य मौर्य दादाय नमः शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथनम् नमने श्री एकदंता वंदितो एक भावे अनंता स्फूर्तिदेयता कृंताक्षराबोलवे त्रिपातांचिताप निवारण पितरांची मुक्तिमोक्षण शापित पीडितांचे क्लेशहरण कळवळा गुरुमाऊलीस संपूर्ण भागवताचे सार उद्धरणा जीव पामर वर्णावे साचे श्लोकात आज्ञा पिले गुरुमाऊलींनी भागवत परमामृताचे पान करावे अवघे जन तुटण्यासारे भवबंधन रामबाण औषधे नारद करता मही भ्रमण कलित आसक्त पाहुनी जन भक्ती विरक्ती ज्ञान क्षीण पाहुनी खेद तया झाला कदिले सनकादिकास भक्ती तरुणी दुःखी मानस तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास मृतप्राय देखिले सनत कुमार पूर्ण ज्ञानी भक्तजना माझी अग्रणी भक्ती ज्ञान विरक्ती आणि तैशी सवर्णी नष्क्यारम्य स्थिती दारिद्र्य दुःख दग्ध अति सेवावे भागवत औषध तत्काळ तुटती संसार बंद सर्वसाधनात श्रेष्ठ भक्ती नारदास सनकादिक आले गंगा तटाकी त्वरित भागवत भगवंताचे वाङ्मय रूप कथले सनकादिकाने कथामृताने पुष्ट होत आपल्या दोन पुत्रांसमवेत नामाचा जयघोष करत भक्ती तरुणी प्रकटली तुंगभद्रेच्या तीरी आत्मदिवसदाचारी पुत्र अतिव्याकुळ जरी पत्नी धुंदली कलमत्ता धुंदुकारी पुत्र धुंदुलीचा भेष्ट गोपुत्र गोकर्णासे हरिभक्त त्या योगी आत्मदेव झाले मुक्त कृपा केली रमावरे सोर जार धुंदुकारी स्त्रिया वस्ता छातीवरी घेतला प्राणसत्तरी धुंदुकारीची झाली भूत गय श्राद्धे मुक्ती नाही पिचाची योनी सरली पाही धुंदुकारी झाला दिव्य देही धन्य धन्य श्री भागवत लोकपलधनातून करवा भागवत महायज्ञ निष्काम हरीचे जन पाचरुणी गौरवावे वक्ता सवा भागवत रमण भागवता तू प्रत्यक्ष कृष्ण ऐसे हरिसे विनवन दान धर्म करावा नैमित क्षत्रि क्षणिकाधिक ज्ञान सती सुतासी विनवित धर्मकर्माचे सरण चित कवना मा सांगावे भगवान वासुदेवा चिठाई निश्चल भक्ति कत्री तुही ज्ञान वैराग्य लवनाई साधकासी लाभत असे श्रीहरीच्या कृपे करुणी सर्व संशय जाती निरसोनी हृदय ग्रंथी भेद होणी कर्माने फळे नासती हरिभक्तांच्या रक्षणासी धर्म मार्ग उच्चिविणासी दुष्टदैत्यांच्या विनाशाशी नाना रूपे धरी हरी नानावतराच्या कथा श्रीव्यासी कथिल्या निजसूता श्रीशुके कथिला परीक्षिता जो गंगा तटी बैसका बैसला होता सकल जीवाचे कल्याण इच्छुनी शक्ती वेचले व्यासांनी महाभारत रचना केली त्यांनी परिणाम वाटे शांती चित्ते सकेत बैसले व्यास महर्षी अकस्मात पातली नारद देवर्षी व्यासी पुजले नारद मनोभावे करुणिया नारद सांगते व्यासा लागून वता शब्द झाला त्यागून कृष्ण लीला करता काय ना अखंडानंद होईल वणिता लीला काव्यासी जिज्ञास भागिल ज्ञानांची दुखणी वृत्ती होण्या भवपीडितांची दुसरा उपाय नसेची हरिनामे जग धवळिले प्रसन्नतेने मज सिवरिले म्हणून तू जसी उपदेशिले भगव लीला गाव्याची यास सोडणे सकळ संशय व्यास हरीचे गुण गाय तेने खेदाचा होईल क्षय अखंड आनंद होईल वा कुरुक्षेत्री कौरवांचे सौवर्ण अश्वत्थामाने द्रौपदी पुत्र मारुण कृष्णाजून आणि त्यास बांधून धरुण आणले तिये समोर द्रौपदीने तया नमस्कारिला पार्थि शिरोमणी काढला वासुदेव चिरंजीव केला तया द्रोण पुत्रासी द्रोणीच्या ब्रह्मास्त्रासी उपशम स्ववीर्यसी पुत्रेणी विनिता मधुसूदनासी संरक्षण केले गर्भाचे कुंती विनवे श्रीमुरारी विपत्ती यवत मजवनी धावून येशील तू झड करी तेने दर्शन घडेल जेथे भीष्माचार्य सरपंजरेसी तेथे पातलीष्टी जगचेटी युधिष्ठिरास सदुपदेशी मग केली कृष्णसुती भीष्माने धन्य मेनिमित जगती नृत्य समयी सन्निधम श्रीमूर्ती कृष्ण जाता वैकुंठासी धस आले हस्तिनापुरी सर्व होता येथाचित कृष्ण निघाले द्वारकेप्रत कोणती पांडव व्याकुळ होत वारंवार ध्यात कृष्णमुखा बांच जन्म वाजवणी शांत केला वीर अग्नी प्रथम बांधासी मातांसी बंधुनी निजश्रेष्ठ भूमिनी पाजले रूपद्रोणी अंगुष्ट मात्र कृष्ण रक्षिले जयाप्रत श्री महाराज परीक्षित सर्वगुण संपन्न होता विदुर उपदेशात राष्ट्रासी गांधारी निघाली सोबतीशी निघाले हिमालयाच्या यात्रेसी हृदयस्थ भगवंत पाहण्या पाहता सृष्टीतील उत्पात युधिष्ठिर मनोमन चिंताक्रांत अर्जुन कान्हैये म्हणत वार्ताद्वारकेची घेऊन
ते तो क्या दवाल दिला अर्जुना, राजस घालित असे लोटांगाना अष्टधारा नेत्रांतुना दुःख कृष्ण वियोगाचे, यादव सर्व नष्ट झाले, वरुणी पिवनी रडले, त्रैलोक्य शून्यवत झाले, मुकुल बहिणी हृदय तेसी, परीक्षित राजपदायोग्य होता, धर्मराज सर्व सांडून चिंता, दाते आणि द्रौपदी सहिता जाते झाले उत्तरेकडे, परीक्षिते मातुल कन्या परिणिली, भार्य हिरावती भली जनमेजे अधिपत्रचारी तिचे पासुनी झाले, पांडवांचे आणि कृष्णाचे निजधाम गमन झाल्यावर ते हिंड तथा असता परीक्षिते अद्भुत दृश्य पाहिले, गोवत तसे गोरूपधारी धरित्री त्रिपादेन विश्वापते अधर्म वाढले भूलोकापते संवाद परीक्षिते ऐकिला, एक पादृश्य बाणी गायसी शुद्ध ताडत होता राजवेशेशी, परीक्षिते शुद्रवेश तारी कलिसी मारण्य तलवार उचलली, शरणांगत कली लागे राजवधी मम राज्य जगे, तव वर शांत राहोगी अन्नत दंड देईना, हिंसा मद्य श्रियादुत सोने मद काम वैर अन्नुत, स्थानी दिली निवासास कल्याण कलियेता शरणतया, एकदा राजा परीक्षिती हिंडत असतावणा प्रति अल झाला माध्यान काळी तुषार्थ पातळ शमिकाश्रमी, मुनी पाच ध्यानवग्न संतप्त झाला अभिमन्यू नंदना, मृत सर्प उचलुना कंटे मुनीच्या घातला, पुत्र श्रृंगी शमिकाचा शापतिता साचा, साध्य दीक्षित तक्षकाचा दंश होईल नायासी, श्रीकृष्णाते अंतरी चिंतुना अंतकाळी झाला धन्य, राज्य जनमेच्या अति सोपवना गंगा तडाकी पातला, खरा भक्त परीक्षित नाही मागदली शाप निवृत्ती, शोक येतात येथे सांप्रती त्यांची स्थापिले उच्चासने, सांगतो भगवान पुराण तुझ्या निमित्ते करुणा, उपाधी सकाळी सोना मुक्त हो सीपदेशी शुक, श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे प्रथमो अध्याय श्रीकृष्ण अर्पणमस्तु। अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री शुकमणि परीक्षिता शरण जावे वैकुंठनाथा, अंतकाळ जवळ येता सांडावी सकाळ अहम ममता, पुण्यतीर्थी जाऊन स्थानावर वे करुण, हेती श्री गुरुस्मरण परब्रह्मासी आठवावे, धन दुर्मदांत श्रीमंत जन त्यांचे कधी ना करावे सेवना, ऐवजी राहावे मौन मन बुद्धी जीव ब्रह्मी लय करा, भक्ती आणि अष्टांग योग दोन्ही करविती हरिसंयोग, त्यात भक्ती सुलभ चांग ऐसे वाटे मजलागे, तदर्थ करावे संत संगती ते कृष्ण कथामृत पाजते, तेने होय चित्तशुद्धी हरिच्या पायी राहे भजना वचन जन्म कर्म अखावे मये वजा श्री विष्णूच अथवा अन्य कामे हिम ज्यास भजता इच्छा पूर्ण होय, हृदय नवे तो पाशन जोन द्रवे घेता नाम, नुड तीरो मांजर धरती रेन वृत्ताजन नित्य कष्ट केले, राजा विनवी हात जोडन सांगा विश्वरचनेचे ज्ञान, श्रीशुक कधी कृष्ण स्मरण स्वय राही अकृता, दुवा जैसा प्रश्न केला तैसा नारदे ब्रह्माला, त्यांचा जो का संवाद झाला परीच राजा परीक्षिते, श्री नारद पुसे ब्रह्मासे कुणी विनिर्मिले विश्वासे, तपाणे ज्ञान झाले आपणासी जे ते मी कुणा आधी दिले, ब्रह्मावती नार्थ लागून विश्वनिर्मिती नारायणापासून मी ध्या तो अतिपुरुष जाणा तत्वानंतरे पिंड ब्रह्मांड व्यष्टी समष्टी ऐसी तया लागीच बोलते, यज्ञेन यज्ञ मयजंते सी वेद ख्याती बोलली, ओज तेज ऐश्वर्युक्त क्षमा सौंदर्य वास सामर्थ्य संपत्तिवान अमृताजित तेथे सर्वत्र ईश्वराचे, ब्रह्मदेव म्हणे नारदासी भगवंत घे नाना अवतारासे, अनंत रूपेण नामासी वैदा मौन पडलेसे, भगवंत शेवतार कथना श्री भागवताची बीजे जाणा, तुवा करावे विपुल्य करणी द्यावे शिक्षण लोकांसी, राजापार्थी श्री शुकासी तत्वा कथायुतातिक निरूपणासी, श्रवणे बंद मोक्ष स्वरूपासी, हृदय प्रकटे भगवंत, हृदय चिन्मय करुणी ध्यानी, हृदय काशी अद्भुतवाणी, तपगदे गायसी म्हणली अंतर्धान पावली, चतुश्लोकी भागवत ज्ञान भगवंत उपदेशिती प्रमेया लागुना, ब्रह्माने दिले नारदजन नारद बदला व्यासासी, सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मन्वंतर ईश कथन, निरोध मुक्ती आश्रयन दक्ष लक्षणे भागवताची, सर्वांचा आश्रय रूप राहील असे उदकात, नारायण बोलती त्यास केले निर्माण सर्व त्याने, श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे द्वितीय अध्याय श्रीकृष्ण अर्पणमस्तु। अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। महाभारती वीरनीती ऐकून कौरव करती आप्त अपमान, स्वजन गृह त्यागुण विद्रो हिंडे तीर्थात्री, नाना तेथे फिरत फिरत यमुना तटी अकस्मात, झाली उद्धवांची भेट म्हणे सांग मात श्रीकृष्णाची, ऐकताची श्रीकृष्ण नामसान उद्धवाचे हरले देहवान, लोपलारे कुरु सूर्यकृष्ण जो काणाचाही काणसे, श्रीकृष्ण विनयी स्व मात पितयांसी, म्हणे विवंचलो आपल्या सेवेसी, राष्ट्रपती बैसनुग्रसीनासी म्हणे मी दास तुमचा जाण, नाना देते निर्दाळिले भूमिभारासी उतरविले, भारतीय रणी राजे मारिले कौराधिक हि श्रीकृष्णे, स्वकुल मात झाले मत्त विप्रशापाचे करुणे निमित्त, काळरूप कृष्ण अनुमोदत प्रभास पट्टनी पातले, तेथे प्याले मध्य वारुणी एरक आणि षष्ट घेऊन परस्परांशी लढवणी ब्रह्मशाप यादव संपले, भागवत सांगून मजला म्हणे उपदेशावे विदुराला, अशी अज्ञादेव मैत्रियाला गेले श्रीकृष्ण निजधामा, उद्धव गेला पत्रिकाश्रमास, विद्रु जाय हरिद्वारास, धन्य विद्रु एकनिष्ठ पाद झाला मैत्रेया, मैत्रेयाचे उत्तर दर्शन विद्रु घाली लोटांगन, म्हणे तोडावे भवंदन ज्ञानोपदेश करुणिया, श्री मैत्रे विद्रासी साध्यंत सांगितले जगत उत्पत्तीसी, मुळी पाहणे भागवतासी कथा पुढारा ऐकावीती, मैत्रे सांगे विद्राप्रती विराट स्वरूपाच्या ब्रह्मादि विभूती, त्यांचे वंश प्रजापती राजवंश आणि मन्वंतरे, वर्णाची भगवंताची स्वतंत्रता,
आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा ज्ञान योग कर्म मार्ग सोपा सांगा माझसी मैत्रिया नाभी गमनात प्रगटून सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊन चित्त एकाग्र करून ब्रह्मदेवस्तवी नारायण गुणगान आपले श्रवण करिता शुद्ध हृदयात आपण अवस्था यज्ञ दान मार्गे अर्धिता अक्षय फलदातृ मानुष्यासी सगुण प्रतीत निर्गुण वर्णन स्तुतीने मी झालो प्रसन्न सृष्टीचे करनिर्माण श्री हरिविधीस बोलिले प्रकृती पासून सहा प्रकार विकृती पासून तीन प्रकार प्रकृती विकृती मिळवणे मिश्र धावी सृष्टी होत असे महत्त्वभावभूत अहंकार इंद्रिय कर्मज्ञान इंद्रिय स्थावर पशु पक्षी अविद्या मानव देववर सृष्टी रचिला ब्रह्मदेवे करता काल गणना ब्रह्मदेवाची वर्षे शंभर जाणा त्यातील पन्नास संपली जाणा द्वितीय परार्ध सांप्रत आहे पहिला परार्ध ब्रह्मकल्प दुसरा परार्ध वारह कल्प म्हणून आपण करता संकल्प वराह कल्प उच्चारितो तम मोह महामोसृता मिश्र अज्ञान वृत्ती निर्मुळांधता मिश्र प्रसवणी महा मानसपुत्र दहा मानसपुत्र ब्रह्मतुष्ट झाला स्वधे करुणी द्वय भाग शतरूपणी मनुस्वायं भूव मैत्रजन्य प्रजा प्रारंभ येतून या झाली से पृथ्वी गेली सातळात पाहुणी ब्रह्मा चिंताक्रांत नागपुडीतून अंगुष्ट मात्र वरा शावका अवतरले पाहता झाला पर्वताकार हिरणाक्षाचा करुणी उद्धार स्थिस्थापली तंजलावर सुरवर जय जयकार करीते कश्यपाची भार्या दिती संध्यासमयी मागे रते हिंडतास्तो भूतपती सांगे कश्यप हे नावर्वे उपदेश नमानी दिती कश्यप करी तृप्तीची तृप्ती द्वय कुपुत्र होतील म्हणती त्यागती प्राप्त श्री हरिकने कश्यप म्हणती तुझा पुत्र महाभागवत होईल ख्यात हेरती त्याची सर्वत्र दिगंत मानव वर्णितील दिव्य आयुष्य वैकुंठ लोके सनत्कुमार आदी महावक्त येती जय विजय द्वार पालत्यांसी जा न्याकर्ती अटकावा कुमार शापतीती दोघांसी जा मत्य लोके म्हणती वृत्तांत कथा करणाऱ्यासी अलिंगिती निजभक्ता जय विजयासी शापिले हे तो बर्वे झाले मधीचे हे वर्तले पुढे लीला करणे असे भगवत इच्छा तो प्रमाण कुमार करती प्रदक्षिणा जय जय विजय नमस्कारण गेले मागोती दिती गर्भी दिती प्रसवली दोन बाळे जय विजयाची झाली जुळे हिरण्यकश्यप हिरण्याक्ष बळे नाम पावले दैत्य जगे पाहता श्रीवरासी हिरण्याक्ष कधी कथा घातासी अभिजित शुभयोगीसी दैत्य वदावा म्हणे ब्रह्मा ब्रह्मा असे बाळाच्या त्यासी सांगे विचार घटिकांचा कानशिली करता अंबार मुष्टीचा पडले कलेवर दैत्यांचे नाना जीवन नाना जाती नाना व्यष्टी आणि समष्टी देहनुत्तन धारण करुणे देवनिर्मिले ब्रह्माणे ब्रह्मदेवांच्या हर्ष शृंगारापासून झाले गंधर्व अप्सरा पितृगण तत्रा झाले अभिमानापासून गर्ण्या लोकरक्षण म्हणून निर्माण केले जाणं करता तपश्चरण ऋषी तेने झाले तप करता ऋषी कर्दम श्रीहरी होणे प्रसन्न म्हणे कन्या अर्पण मन राजा तुझे लागे कर्दम नेत्री अश्रुपात तेची बिंदू वरस्वर ख्यात मनुस्व मनुस्व कन्येचा येत करी अभिवादन त्या लागे कन्या माझी देव होती तुझी तिजला रूपपती नारदमुखी ऐकली कती पाणी ग्रहण करी आता कर्दमासी कृणीच्या जामात नसिनीच कन्येसी अलिंगीत सुखे नांदायस म्हणत म्हणून वरती परतला इकडे कन्या देव होती पती सेवा झाली करती सकाळी त्या गुण दुर्मती प्रसन्न केले कर्दमासी स्वसामर्थ्य विमान पैन त्यात हिंडेचा पत्नी कमोनी नाना क्रीडा करी आनंदोनी त्यासी कन्या नव होती श्री कपिल रूपे कालांतरी श्री हरी प्रकटे देव होती उतरी मरीच्या आधी पातळी नसतिरी त्या कन्या अर्पी कर्दम स्वस्थानी जाता कमन्यापती कल्द्रमाणे केली कपिल स्तुती ब्रह्मीला विली चित्तासी सद्गतीसी पावले अहम मम माया पाश तोडण्या तुची समर्थ ईश देव होती प्राथी कपिलास बिंदू सरोवर आश्रमी श्री कपिल भगवान म्हणती मातेसी थरावी संत संगतीसी ध्यावावी मम चरणासी नित्य शुद्ध मार्ग हा अनादि निर्गुण प्रकाश तोची आत्मा आद्य पुरुष प्रकृती आष्टे करी विश्व जगदुत्पत्ती कारणे जे सर्वांभूती समभाव सर्वांच देव मन्ना माझी दृढ नव स्वधर्माचरणे पार पाविजे इंद्रिया विषयापासून काढणे आत्मस्वरूपाकडे वळविणे यासी समी योग म्हणे जाण निश्चय देव होती करावे स्वधर्म पालन अधर्म परधर्म त्यागुण सदा संतोष मानून भगवान नाम घोष करी संत चरण सेवन करुणिया शुद्ध मन माझे करावे जे ध्यान अष्टांग योग आचरावा निष्काम कर्मे सकाळ जरी मजला किती प्रार्पण करी माझे लागले वेड खरोखरी तो मद भक्त थोर जाणावा सर्वात्मक मज ईश्वरासी नित्य भजावे भक्तीशी भक्ती योगीची तुमसी अवलंबेसी पावशील स्वर्ग आणि नगर लोक या भूतलावरी देख जीव भोगती दुःख अनेक पाप भोगणे सुटेची सुकर गर्भवाण येऊनी याच जाणे कखाणी नाना येऊन दुःख भोगणे भाग्यला वे नर देह गर्भगत दुःख नऊ मेणे देवाविनवी सोडवा यातने जन्मायता सर्व विसरणे काम मदाता आयुष्य वेचे जीव केवळ भोग असत देतो सुकरा का समान असत म्हणून निज भजने भगवंत पुनरावृत्ती टाळया नाना शास्त्रांच्या कथेल्या वाटे एकच देव अनेक भासे वसुता ईश्वर एकासे ब्रह्म हा तो अनेकांचा तू सर्वार्पण भावाने भक्तीनिष्ठ हरीची भजने भक्ती पाविजे वैराग्य ज्ञाने तिने ब्रह्मदर्शन होय गे ऐकून पवित्र कपिल गीता देव होतीची गेली मोह ममता भक्ती ज्ञान झाले चित्ता अशी राहिली योगाचरणी समाधी वसिनेनंतर स्नान सिद्ध पतनामे थोर मातृगया सिद्धपुर म्हणती आज येत्या समुद्र काठी कपिले मुनी ईशान्यस राहिले जाऊणे तेथे समाधी लावणे एक चित्ते बैसले ते श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे तृतीय अध्याय श्रीकृष्ण अर्पणमस्तु।
अध्याय चौथा श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। पुत्रिकांतर मी करुण चीज दिली आकुटी जाण प्रसूती सतक्षाला गुण स्वयं भू म्हणून दिल्या मूर्ती पावली कीर्ती नर नारायण जन्म घेती द्वापारी कृष्णाजुन ख्याती वंश दक्ष प्रजापतीचा पूर्वी ऋषींच्या सत्रात दक्ष प्रजापती आले सवेत सर्व दक्षासी उत्थापन देत ब्रह्मा शिवा खेरीज अनादर वाटला दक्षासी दक्ष भृगणेश आपली शिवासी या प्रसंगे निमित्तेसी ते उदासीन राहिले दक्ष गंधर्वाच्या विमान पंक्ती आकाश मार्ग जाता देखील असते माहेर जावे वाटे चित्ती म्हणे भूतनाथ दक्ष कर्मठ महागर्विष्ठ त्यास कळला मतभाव श्रेष्ठ जरी जाशील पितृगृहास अपमानले तो तुझ पाही दक्ष मंडपी येता सती सत्कर्ण करीच प्रजापती नाही हवी बागशिवाप्रती पाहुणी कोपी सती बहु शिवने दगापासून माझा जन्म यास्तव दहा देहन ठेवी जाना प्रदीप्त करी योगाग्नि कर्पूरवत देह जळाला वृत्तांत सांगता नारदाने जटापटली शिवाने त्यातून उत्पन्न वीरभद्राने दक्षशिर टाकले यज्ञकुंडात भृगुंच्या उपटवणी दाढी विषा दंतवीर हित केली केला पूषा बगाची कणी नेत तशा कैलास पर्वती परतले ब्रह्मा घेऊन देवृत्विजासी वेगे पातला केला सासी विशाल वटवृक्षाच्या छायेसी कर्पूर गौरास देखिले ब्रह्मदेवाने क्षमा याचुना कथिले दक्ष यज्ञ विद्वंसना आपल्या सयज्ञ भागातून आज हा यज्ञ पूर्ण हो देव माया मोहित आत्मजना मीन करी त्यांचे अपराध स्मरण दंड तसे मुडजना धर्म मर्यादा रक्षण शिवाने कथल्याप्रमाणे देवकर्ते झाले जाणे यज्ञ संपन्न होता क्षणी महाविष्णू प्रकटला उताण बाधा सभार्या दोन सुनीती सुरुची प्रिय जाण ध्रुव सुनीतीचा बाळसाना ताता अंकी इच्छि बैसण्या सुरीचा सुरुची त्याचा धिक्कार करी म्हणे नारायण प्रसन्न करी ध्रुव निघाला म्हणातरी श्रीनारदे त्यास उपदेशले ध्रुवाने मधुबनी तप केले प्राणारोधे देवी व्याकुळले भगवंते सर्वा निर्भय केले भेट देईन मी ध्रुवा श्री विष्णू प्रकटे मधुबनात ध्रुवणेनी अष्टुपात पृथ्वी प्राप्त समुद्र बले अंकित आणि कस्तान अढळ पदीचे श्रीहरी पावले अंतर्धान ध्रुव बाळनगरात परतवना त्यास राजपद देव राजनी घेवनांतरी सुरुची मातीचा पुत्र उत्तम गेला मृगयशी जाण यक्षवधी उत्तमाला गुण ध्रुव यक्ष संवार आरंभे यक्ष संवाराचे वर्तमान कळता मनुये धावन यक्ष कुबेराचे तास जाण समजावे ध्रुव बाळा मान देवा श्रेष्ठासी कृपा करावे कनिष्ठासी तोषमावे कुबेरासी उपदेव शुनी पत्रा परतने कुबेर दिदला ध्रुवासी पर ध्रुवे केले राज्य दूर जाता झाला बदरीद्वार अष्टांगयोगा आचरला श्रीहरींचे पाशे त्वरित विमान घेऊन झाली आली देत मृत्यूच्या डोई पाय देत ध्रुव वैकुंठी पोहोचला ध्रुवाचा वंश विस्तारत अंगराजा झाला त्यात अधर्माचे कन्या सुनीतेस कुपुत्र वीण झाला वेनाची पाहुणी वृत्ती अंगराजा झाला कष्टी निघून गेला म्हणाप्रती म्हणे चित्त ठेवणी हरिपाई राजपदी बैसला दुष्टवेन करी साधून जाऊ मान म्हणे करावे यज्ञ साधना ऋषी ओंकारे मृत्यू पावला राजेन राजे पावणा ऋषी करीती वेनजंगा मंत्र पुरुष उत्पन्न झाला जाणं निषेध म्हणती त्यास ऋषी करिता वेनपाहू मंत्र तेथे युग झाले निर्माण पुरुषापृत नाम अची म्हणती श्रीयसी ऋषी करिती पृथ्वी पृथ्वी अभिषेक राजपती बैसविल ते कस्तवणी ऋषी असे एक स्तुती माझी स्तुती करणार का करू सुत मार्गदर्शन म्हणती तू नारायण प्रजेस करसी स्वतंत्र अधर्म श्री दंडशील अर्थजनासी कथिन दंडशी शत्रुसासी असी संत सेवक विष्णुभासी सदा प्रेमळ स्वजनांचा पृथ्वीने धान्य बीज ग्रासून पृथ्वीने घेतलं धनुष्यबाण पृथ्वीवरी रोगताची क्षण मानव देही प्रकटले मेन अपराधी पुत्राय शरण आले तुझ्या पाया रक्षण करीत पृथ्वी नवी राजसी आचर भ्रष्ट होता लोक मी चिगळी औषधी न समस्त दोन कर्तेने म्हणून असतं दोन सर्व मिळवावे ऐकून पृथ्वीचे संभाषण नेमिले वत्सपात्र जाण पृथ्वीला समतल करून ग्राम दुर्ग पट्टने नेमिले पृथु शत अश्वमेध करी इंद्र पाखंडी वेषधारी यज्ञ अश्वाचे हरण करी सांगता यज्ञ पुन्हा पुन्हा पृथु प्रताने अश्व आणि ते परत पृथ्वीने केले अंतनुष्य सज्ज म्हणे ब्रह्मा म्हणे मी न उचित इंद्र तर यज्ञाचे अंग असे पृथ्वीने केला यज्ञ पूर्ण प्रकटला यज्ञ नारायण हरीचे आज्ञा म्हणून प्रमाण इंद्रा दिले अलिंगन जय 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 लक्ष्मीपती तुझे नामगुण श्रवणासी देय सहस्र कर्म करणामधसी तवा शरणांचा आश्रय राजा प्रवेशलास्तव नगरी अवतरण्याची कार्य करी परदोष पाहण्याची मृती म्हणे सुडा प्रजाजन हो एकदा राजाने सेवेसी उपदेश करता असता प्रजेसे सनतकुमार आले एकगन मार्गेसे रायण त्यासी पूजिले पृथ्वी राजेसी पाहुणी भक्ती सनतकुमार प्रसन्न होते त्यासी उपदेश करती भवसागर पार करण्याचा राज्य स्वप्न पुत्रासी पृथ्वीने आचरले योगासी देव मेन पंचभूतासी गेला परम धामासी आचरिसे सवे विष्टाश्वाचा पत्र बहिष्यत यज्ञ केले असंख्यात भूतर्भा छजित करीत त्यासी पुत्र झाले पचित स जात असता देवणात रुद्र त्यांना उपदेशत म्हणे जपता रुद्र घेत हरितुष्ट होईल प्राचित असा आरतीते श्री विष्णूच प्राचीन बहि कर्मासक्त त्यास कन्यादानोपदेश देवच नारद पातले यज्ञ केला पशुघात तो होता तुझा अंत सुड घेतील ते म्हणत पुरंजन ख्याण सांगितले पुरंजन भारीस वर्तमान सुखूप अभोगी असे मग्न अज्ञान भावे दशजन म्हणून सद्गुरुनाथा भजावा पुरंजन गेला मृगेस परतून येता राजगृहास आणि विचारता गेलो म्हणत अनुरे करते बाहेर प्रती राजपुरंजना आणि राज्ञी नामजीचे पुरंजनी अनेक कन्यापुत्र प्रसवणी धन्य धन्य द्या मानते ते चंड वेग नावाचा गंधर्वधिपती आणि काळ यवनाधिपती लुटा लुट करी सर्व प्रांती जरा काळा कन्या काळाची
यवनाधिपतिने केलिस्वारी उद्वस केलिपुरंजनपुरी राजा मल्लस परिवारी पुनर्जन्म विदर्भ गृहे वैदर्भे दिली मल्लध्वजासी तो तिला घेऊन गेला वनासी योग मार्ग त्यागून द्यासी मल्लध्वज मुक्त झाला वैदर्भिक नदी महाविलाप पात्र देते मित्र अभिज्ञाता शुद्ध बोध करून तिच्या तेने झाली मुक्त बंधना प्राचीन महिराजासी सांगून या रूपकासी नारद केले उपदेशासी राजा मणी बोध करी मन येजसवास करण मनची कडवी जन्म मरण मनचे उर तारक जाण ते मनलावी हरिचरणे नारदाचा उपदेश ऐकून राज झाला प्राज्ञा कपिला श्रमी जाऊन स्वरूपता मुक्ती पावला प्रजस करत होते उपासना त्यासी विष्णू झाले प्रसन्न म्हणे मारीच्या भार्या जाणं जी कन्या अप्सरा प्रमलोचाचे प्रचितांनी वरले मारीशेसी पुत्र उपचारा पूर्वीचा दक्ष प्रजापती म्हणे आजुर कर्मासी ते समर्पित असो तुझा पुत्र अधिराज्य सोपवणे पश्चिमतीने राहिले जाऊणे तेथे नारदमुनी उपदेशले प्रचितास प्रचितांनी करुणे आराधना पावले श्री हरिचरण झाले उत्तन पादाचे वर्णना विसावा वंशप्रिय व्रताचा श्री गुरुमाऊली विरचित संस्कृत श्रीमद्भागवत महापुराणे चतुर्थो अध्याय श्री कृष्णार्पण मस्तो अध्याय पांचवा श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय प्रियव्रत होता नाद संवित त्यास करण्या कर्म प्रवृत्त ब्रह्मदेव पातलेश्वर प्रियव्रता उपदेशाय करुणी ऐकोणी ब्रह्मदेवाचे वचन भविष्यमती सवे करुण लग्न अग्निद्रादिपुत्र उर्जस्वती कन्यारत्न शुक्र उर्जस्वती स देवी आणि जाहली अंती राजा प्रियव्रत सर्वसंग परित्यागी होत गमन केले वैकुंठाव्रत नारदोपदिष्ट मार्गाने प्रियव्रताचा ज्येष्ठ सुत अग्निद्र जम्बुद्वीपणात तपगता पृथ्वत त्याने वदली पूर्वजेते त्यास झाले नाभिस नवसुत जम्बुद्वीपाचे केले नव भाग नवपुत्रांदे ते सत्वर अप्सरा लोकी पातला नाभीची भार्या मयुरुदेवी जाण तिने पुत्र प्राप्तर्थ केला यज्ञ प्रकट झाले यज्ञ नारायण देती वरदान पुत्राचे वातशनी तपस्वी ब्रह्मचारी धर्म आचरण तामणे हरे अवतार घे मेरुदेवीचे उदय शुद्ध सत्वमय सुरुष भजो इंद्र कोकुणी न करता वृष्टी ऋषभ सामर्थ्य तप्त झाली सृष्टी भार्या ज्यांची नामे जयंती भरत ज्यांचा ज्येष्ठ सूत उपदेशले पुत्राते ऋषभदेवी म्हणे तपाचरणी वर्तावे सेवा भक्तीने गुरुसी तोष पावे ते दीक्षा वृत्ती ठेवावी धरावे संतचरण मतकथा करावे श्रवण सद्गुण कीर्तिनी असावी मग्न निर्भय असावी समष्टी भरता देवराज भाग ऋषभाचता झाला योग अष्टसिद्धी प्रकटल्या शांग पर्यखंड चिती ब्रह्मरूपी ब्रह्मरूप ऋषभदेव नभोगी सिद्धींचे वैभव हरिपदी ज्यांचा दृढ भाव तेन गणती सिद्धी ते ऋषभदेव शिरोणवण्यात आपला अवतार करी समाप्त निवृत्त तुष्ट ते ऋषभ नमस्कार त्या ऋषभासी ऋषभाचा भरत ज्येष्ठ सूत त्याचे झाले पाच सूत करिता यज्ञ भूत हृदय हरि प्रकटला राज अर्पणरीची सुद्धा हरिहरी क्षेत्र झाला जाता सूर्यनारायणाचा ध्याता कालक्रमी राजा भरत भरत राजा साधकोत्तम करिता असता नित्य नेम नदी तटा आली हरिणा तिने सिंह गर्जना ऐकली होनी भयाक्रांत गर्व प्रसुली पात्रात त्यात काळ पावली पंचत्व शावक सांभाळिले भरताने मनोवती हरणा चिंतित त्या काळी पावला पंचत्व जन्म रेण्याचा झाला प्राप्त पूर्व पुण्य आठवे द्या सांडोनी आत्मस्वजन करीश्वर चिंतन नदी पात्रात शिरोणा प्राण सोडला भरताने तो पुढील जन्मी पाही अंगिराकृतात उत्पन्न होई शेता राखणा करण्याला की बंधुजने ठेवी लेत्या शूद्र राजा होता एक अनुष्ठान करी पुत्र प्राप्त्यर्थ कडक घेऊन हातात मरण्याला भरतासी महामाया जगदंबिका प्रकटली तेव्हा श्री कामिका परमहंस चित्तस्थिती जडभरता म्हणून लक्षलेश्वरीने सिंधू सौवीर देश चंद्रपती नामे रहुगण होता घेती राजदूतांनी पहिले जडभरतासी झुंपिला वालकी वाहण्यासी राजा उपृते बोले जडभरतासी कृष बहुतशी झाला असे जडभरत बोले उत्तरेसी बोलणी वृता झाला झालासी श्रमी ऐकून ज्ञानयुक्त भाषण झाला चकित रहुगण उतरवणी तरले चरण म्हणे पराधक्षमाकरणे जडभरत म्हणे रहुगणा विषय सक्त मनसायस त्याचे करता हरिचिंतनास मुक्त गतसे जीवासी संत कृपा झाल्या वाचून हरिप्राप्ती नवे जाण धन्य संत समागम हरिकृपेने प्राप्त होय अवधूते रहुगण रायासी सांगणे भावटविचे रूपकासी पूर्ण बोध करविल्या त्यासी धन्य झाला रहुगण श्री संत चरणाराजो अभिषेक हरिकृपेचे साधक सम्यक तपत्यत येदिक न त्या शक्य हरिकृपा शुकदेव कथिती परीक्षितासी भरत वंश विस्तारेसी भक्तियोग प्राप्ती झाली रायासी अति अंतिसुयशे राजा विराजे सप्तद्वीप नवखंडे वर्णन शुकाचार्य सांगती त्यांचे परिणाम 9000 योजने विस्तीर्ण ऐसी आहे ती नवखंडे इला वृत्तखंडात शंकर भगवान राहती पार्वती सहवर्तमान समाज योगे करती चिंतन भगवान शंकर शरण उपासती भद्राश्वखंडात भद्रशवा उपासी धर्ममय हय ग्रीवा ध्यायी नरसिंह रूपा हरिवर्षात पल्लादराव केतू मालवर्षामध्ये लक्ष्मी उपासी कामदेवाते मत्स्यावतार भगवंताचे मनु आराधी रम्य खंडात हिरण्यमय नामे खंडात अरेमा उपासिते कुर्मास आराधी यज्ञवरास भूमी उत्तर कुरुखंडात ही पुरुष खंडामध्ये हनुमान श्री रामाचे कृतसी ध्यान भरतखंड धन्य धन्य भुक्ती मुक्ती नाभे येते भरतखंड ते जन्मले ते सुराधिका वंदे झाले जे का हरिभक्ती रंगले धन्य झाले नरजयसे जम्बूत विपलक्ष द्वीप शावलिप कुशद्वीप रंजद्वीप शाकद्वीप पुष्करद्वीप सातवे सप्तद्वीपासी क्रमे वैष्ट अस्थि समुद्र ही सात शारेक्षुर ससुराकृत क्षीरदी शुद्ध असे आता सांगू सूर्यवर्णन त्याची गती दक्षिण उत्तरायण सूर्याचा सारथी अरुण सप्तरथ वाहती रथासी सूर्याचे निभ्रमणाने होती सवत्स ऋतुपक्ष आयने सूर्याचे अधिष्ठाने स्थिती जाणा जगताची चंद्र
रवितेजदायक गुरुपावसाचं कारक बुध दुष्काळाचा सूचक शनिमंगळ अमंगल जाना दुवस्थानचे वर्णन ज्योतिषचक्र शिशुमार म्हणून अतिदैविक रूपात भगवान ग्रह नक्षत्रांमध्ये सूर्यमंडलाखाली जाणं राहूचे आहे स्थान विधधर सिद्धाचरणं सिद्धाचरणा मग यक्ष राक्षस पिशाचादी अतल वितल सुतल तलातल महातल रसातल शेवटी असे पातळ ही पिवरी भूमीखाली पातळ चितळी आनंद त्या संकर्षण म्हणतात रुद्र अकरा वेळ निर्माण करता करती सौर विश्वाचा कर्म करुणेची वरती उत्तम अधम गती पावती घडे कर्माण स्वर गती कुणी नरकी कुणी स्वर्गी जिथं नाही पाप पुण्य जिथं नसरे ज्ञान ज्ञान जेथे नुरे ध्यान ध्यान वसे तेथे श्रीहरी श्री गुरुमाऊली विरचित संत श्रीमद भागवत महापुराणे पंचमा अध्याय श्री कृष्णारूपेण मस्तु अध्याय सावा श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय हरिचे नामधन्य नजा ये लोक सांडना तारितसे जीवाज्ञा गुणाण गुणाव गुण नच पाहे कन्या कुब्जी नगरासी अजमिळ महाभ्रष्ट पापराशी अंतकाळी पाताय मसुदूतासी पुत्रनारायण हा कमारी अंतकाळी नाम उच्चारित शब्द अजमिळ झाला शुद्ध हर्षताप होणी रात व्यक्त झाला संसारी विष्णुदूतानी अजमिळासी विमाने वैसविले आंतरेसी नेले वैकुंठ लोकासी नाम महात्म्य अगाध हे हरिची भक्ती हरिची नाम हाचे आहे मुख्य धर्म नितया नामी करता निम भविष्यमनिती हरिदास नामस्मरणी जयाप्रीती त्यांना न पिडावे कदापि जेव्हा जे का विमुख मुकुंदासी त्यांना आणवीय मसदने प्राचीनबाईचे पुत्र प्रचित असा त्यांचा पुत्र दक्ष प्रचित असा पटिता हंस युक्त नामक स्तोत्र प्रकट झाला पुरुषोत्तम प्रशंसा करुणी दक्षाची आज्ञा केली सृष्टी वृद्धीची असे की नामक भार्य त्यासी सांगून या गुप्त झाले दशास असे श्रीपासून हयश बलाश पुत्र झाले जाण नारदाने भिडता त्या लग्न निवृत्ती मार्ग उपदेशला हे कथा दक्षासी कृत आला भूत्यासी तेने शापले नारदासी करीसी ब्रह्मण सदा म्हणे घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूत दक्षिणे उत्पन्न केल्या कन्यासाठ त्यांची वंश परंपरा तालुक्यात आज पसरली असे कष्टपुत्र विश्वरूप जाण देवगुरु झाला कारण बृहस्पतीचा केला अवमान इंद्र असता सिंहासन असता गोविंद गाय अनसज्जन ज्यावेळी अनुग्रह करती जाणार त्यांची चौही कल्याण तस्मात गुरु आश्रय घ्यावा विश्रुप इंद्रासी नारायण कवचोपदेशी तिने इंद्राविजय होसी विधिविधान सांगितले इंद्र कवच धारण केले सकळ दैत्यांसी जिंकले तैलोके जे राज्य मिळविले श्रेष्ठ पाद कवचाचा विश्वरूपाची जननी मातुळ कुळ दैत्य खाणी म्हणून देवासी चोरुणी आविर्भाग गदे दैत्यांना इंद्रा सकळता भेद तया आला भौक्रोध विश्वरूपशिरांचा केला छेद ब्रह्महत्या घडली तया तष्टाने केले दक्षिणाग्नी म्हण वृत्तासुर केला निर्माण देव भगवंता गेले श्रवण द्वेताशस्त्र असताने प्रकट भगवान उपाय सांगती सुरा लागून दधीची रुचीची चावणी श्रण असती त्यांच्या मिळवाव्या त्यांची करावी योजना निर्माण इंद्र घ्यावे विशस्त्रे जाण जेनेवतासुरनाशन इंद्र असे घडेल हो धन्य दधीची सत्पुरुष निज देह दिदला सुकार्यार्थ विश्वकर्म्याने निर्मिता वज्रासुर इंद्रावाणी वृत्रासुरा योग मार्गे देह त्याग अथ्वराणी मरणे सांग हे जाणा विपरम भाग्य वदे वृत्त स्वसेनेसी दधींची ऋषीचे तपुपुळे आणि श्रीहरींच्या कृपा मिळे वज्रासे तेजासे आंगळे इंद्रासे म्हणे वृत्रासुर जिकडे हरी तिकडे विजय म्हणून माझा होईल पराजय माझे म्हणी वासनाले हरिभक्तांचा होईल सेवक स्वकर्माने संसार चक्रत माझे म्हणी असे भ्रमत श्रेष्ठ कीर्ती भगवत भक्त त्यांचे ठाही लागो हे इंद्र आणि वृत्रासुर युद्ध करते गुरु नारायण वर्मा स्वामी इंद्र त्याने त्याचे रक्षण झाले शिर पडता भूमीवर अल्पज्योती निघाली प्रखर धन्य धन्य पितासुर झाला मूर्ती भगवत स्वरूपी वृत्तासुराचा धवध करता इंद्रा लागली ब्रह्मात्या ऋषी इंद्रापचरिता अश्वमेध करविला यज्ञ पुरुष नारायण त्यांचे ध्याने केला यज्ञ ज्याचे नाव पडित पावण ब्रह्महत्या पाप केले वृद्धसुरदैत्य तमोगुणे काय करणे हरिचे करणे पायकुंड परिष्ठितवाणी शुकवती कृत्यपूर्व जन्म चित्रकेतुराजा भूमा सांगे अंगिरासाची दुःखाचे कारण अंगिराणे चल शुद्ध करुण दिदला महाराणीस राणीस येथकाल पुत्र झाला सवती विकार तिथी बालकाला पुत्रशोक होता राहिला तेथे पातळे दिव्य पुरुष मने सांडी पुत्रशोक कवणाचा पुत्र खायचा जनक सकल संबंध मित्र वियोगचिती धरी बापा चित्तते भगवत चरणासी इंद्रिय निग्रह जरी करीसी पावसे संकर्षण देवासी वद्रे दुर्वास नारद नारद झाला उपदेशित पकेला अंतकरणात संकर्षणाचे दर्शन होतं धन्य झाला चित्र घेतो बदले भगवान संकर्षण तुझं शुद्ध भक्ती दिली जाण माझे जायला विस्मरण जन्ममरण होतो पावे विमानी बसून प्रमत असता शिवांगी पाहता चित्रकेतू पास करता शाप मिळे असुरीचा हात सोडून चित्रकेतू म्हणत मी शापाचा स्वीकार करता तुझ्या चरणी पण प्रात शापाणुग्रह माझं समान असे असो मागील अनुसंधान कश्यपादिती संतान कदे स्पष्टादित्यान कथितो वंशदितीचा कश्यपे दिला नेम पुसवन इंद्र करी कपट शुश्रूषण यास्तदितीचे पुत्र मरुदगण पावले देवेंद्रामुळे ऐका पुसवन व्रत विधान प्रारंभ मार्गशीर्ष प्रतिपदेपासून करणे षोडोपचारी पूजन वतस्तरावे विष्णू प्रती सांगता दिनी कार्तिक मासात चरु शिजवावा दुधात देवनी बारा आहुती होमात शेष चरु द्यावा पत्नीशी श्री गुरुमाऊली रचित संस्कृत श्रीमद भागवत महापुराणे षष्ठोध्याय श्री कृष्णार्पणमस्तु
अध्याय 7:5 श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। वैराणे वा भक्तिने भयाने वा स्नेहाने कामाने वा उपायने मणलाभवे हरिपाये द्वितीय द्वैपुत्र युगल रावण कुंभकर्ण प्रबल दंतवक्ताणि शिशुपाल लीन जाले हरिपाये नारद संगति कथानक विष्णु वदला हिरण्याक्षस भद्रवदाने संतप्त हिरण्यकशिपु सहलासे हिरण्यकशिपु करिसांपर्ण शास्त्र संबंधे बोले वचना कैले शोक नामक निवेदन माता वहिनी पूतनयाते हिरण्यकशिपु तप करिता ब्रह्म झाला वरदाता हिरण्यकशिपु सहल वदता ससाणि मज मरण नको नसो निवा दिवावा रात्रि आकाशवा भूमिवरी घरात वा बाहेरी मृत्युनयावा सर्वता ब्रह्मदेवी वर दिला दैत्य लोक विजय झाला नाना भोग भोगू लागला परिभोगे तृप्ती नोहे हिरण्यकशिपुचार सुत ज्येष्ठ प्रल्हाद भगवत भक्त तोचनाचर पाहिर आत्मत परिपिता त्याचा द्वेष करी शिकविणा प्रल्हादास गुरुने मिळले शेंडामरक दैत्य विचारी पुत्रास कायशी क्लास गुरुगृही नवविधा भक्ती उत्तम प्रल्हाद बोलिता श्रेष्ठ वचना पिता होणे क्रोधाय मान नाना प्रकारे छळे कुत्रा प्रल्हाद सांगे प्रिय मित्रांसी दुर्लभ चरित्र मनुष्यासी मजतामृत गुंद चरणासी कल्याण अत्यंतिक होत असे भगवंत सत्व निवेदन ध्ये निर्मळ दुर्लभ ज्ञान नरनारायण दिती कारण तेने मजला उपदेशिले परसोनी प्रल्हाद उक्ती आश्चर्य दैत्य बाळांची चित्ती दुतला कळले कोणी रीती नारद उपदेश काही झाला प्रल्हाद म्हणे बाळकासी माझा पिता गेला तपासी इंद्र हल्ले मनमातेसी स्वशामासी नेले नारदे तुझे भगवत धर्म उपदेशिला आम्ही अगर भात ऐकला भक्तीचा हवी हरिप्राप्तीला वाव फा सर्वांभूती ऐकोणी प्रल्हादाची भाषण बालक करू लागले हरिभजन दैत्य बोले प्रल्हादाला कोण धडा वेगळी करतो शिर तुझे हातामध्ये खडक घेऊन म्हणे तुझा कुठे म्हणे कुठे तुझा नारायण स्तंभी प्रहार करता जाणार नृसिंह रूप पाहता झाला नृसिंहाने द्वारी मांडीवरी दैत्याची पाडले नखी उतरे मिळून येते देवावर करती सरण भगवंताचे ब्रह्मादि कचरी स्तुती करती समीप जाणे सर्वच भीती ब्रह्म म्हणे प्रल्हादाप्रती सभगवंताशी शांत करे प्रल्हादे करता दंडवत नृसिंह प्रेमी कुरवाळीत म्हणे तारावे जीवसंतप्त वल्दला प्रल्हाद नर हरिते नरसिंह वती प्रल्हादासी आरूढ होई सिंहासनासी बंध मुक्त होई कर्मे कृणी वनिष्ठा त्रिपुर मायासुराने निर्मिले दैत्य देवांना तही केले शिवे तया भस्म सात केले म्हणून झाले त्रिपुराने आचरावे धर्माची लक्षणे आत्मबुद्धी मनुष्यात ठेवणे अखंड जगदीशासम स्मरणे तेने प्रसन्न जगदात्मा पतिसी भजे जी हरि पांभावे ती अहलो की सुख पावे देहांती उत्तम गती पावे हे पतिता लक्षण गुरु गृहवासकाने असवे मितभुक्त जितेंद्रियाने स्वस श्री खेरीचा संघ वचने अनासक्ता सवी वान प्रस्ते संन्यासा सत्याग विशेष राहत सहजावस्थित मृतीपालन मृतपिशाचवत रावे आत्मानुसंधानी मधुमक्षिकाणी अजगुरु यांना मानावे आपले गुरु त्रण्यासप बसा गुरु निंदा स्तुतीवर जावे गृहस्थानी क्रिया करुण भगवंतासी करावे अर्पण संत महंतांच्या मुखातून हरिकथामृत सेवावे करावे पंचमहायज्ञ देवपूजन शांती तर्पण पर्वकाळी दानधर्म द्वेषगुणाचा न करावा पूर्ण ब्रह्म आहे अन्न श्रीहरीस करावे जे अर्पण करुणी अतिचे अतिथीचेही पूजन मग आपण जेवावे जटाही विषयासक्ती सदा ज्याची लोभी वृत्ती नष्ट होय पुण्य सत्कृती तरण शत्रुलोभ कर्माचे दोन प्रकार प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर वृत्तकर्मी प्राप्त संसार भक्ती कर्मी मोक्ष प्राप्ती श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे सप्तमो अध्याय श्रीकृष्णार्पण मस्तो। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। जो स्वतः सर्वांसी पाहत परंतु कोणासही न दिसत सर्वज्ञेश्वर भजाणित्य ऐसे स्वयंभू बोलला स्वयंभू स्वारुचिष उत्तम कलक्रमे उतरले भगवान गरिंदास तरल कलापासून श्रीरणी देवा शिर समुद्राने वेष्टित त्रिकोणनामी होता पर्वत तेथे वरुणाचे उद्यानात होते सर्व ऋतुमत गजेंद्र जलप्रशय आला मगरीने त्याचा पाय धरिला उपायने चले सुटून आला झरण गेला श्रीहरीसे गजेंद्राची एकूण स्थिती श्रीहरी पावला करीते कमळ उचलोणी सांप्रती अर्पिले कष्टी गजेंद्राने हरि सोडिले निज चक्र तेने फाडिले नक्रमुख भक्त गजेंद्र केला मुक्त दाखिले भेद स्वतःचे गंधर्व श्रेष्ठ हू नामक देवल शापे झाला नक्र त्याचे स्पर्शता हरीचे चक्र दिव्य देहधारी तो झाला इंद्र दिम्न राजा तपोग बसती अगस्ती शापे झाला हत्ती परिपावला उत्तम गती होती म्हणून पूर्वपासना पाचवा म्हणून रैवत सहावा चक्षु तो चक्षुपुत्र देवासुर युद्धात पराजित इंद्रासी ब्रह्मास शरण आले ब्रह्मादी गेले वैकुंठासी आराध्य तिसरी विष्णुसी तुची हित कारक सर्वासी करीसतुष्ट जग सारे दिव्य स्तुती ऐकुणे म्हणे दैत्यांसी संधी करुणे समुद्र मंथन आरंभोणी करीचे साधावे देव दानव दोघे मिळून मंदराला उठवणे वासुकीची दौरी करून क्षीरसागरी पातले देवाने दैत्यांचा पूर्वीला हट्ट धल्ली सर्पाची शिपुट कर्मरूपे हरि आधार देत जव मंदार बुडे सागरे प्रथम हलाल उत्पन्न सुखी व्हावे प्रचारण म्हणून प्राशी पंचारण नीलकंठ नाम शोभले कामदिन उच्च श्रव ऐरावत कस्तुभ रत्न अप्सरा पारी जात लक्ष्मी वारुणी धन्वंतरी अस्त अमृत निघाले मंथनातून अमृत कलश पळविला दैत्याने भांडू लागले अधिमोहातून भगवंताने रूप धरिले मोहिनी कामोद्वीप सर्वचित्ते दैत्यांची मोहिनीवरी प्रीती राहुस शिव देवास अमृत वाटे विष्णु रावचे चिरचेती परिमस्त कामर झाले देवगीती विष्णु आश्रय जेते विष्णु तेथे जय म्हणून घ्यावा ईश्वराश्रय करणी यत्न संसारी गुप्त झाली श्री मोहिनी आपण बसलो हे पाहुणी असुरांनी माया निर्मणी देवासुर संग्राम आरंभिला रमा पाठवी नारदासी नारदे समजावले देवासी युद्धी परावृत केले देवासी असुर संवारा कारणे
अवशिष्ट राहिलेले असुर बलिसह गेले असता जलावर सर्वांचे उठवीत सतरा शुकाचार्य संजीवनीने ऐकोणी मोहिनी वृत्तांत विष्णू लोके आले उमाकांत तुवा केले दैत्य मोहित ते रूप दाखवा म्हणत असे उद्यानी कामिनी सुंदर पाहता पगा मातृ शंकर मयाला वितो लक्ष्मीवर प्रकटला तो विष्णू रूपे सांप्रत पासातवे मनवंतर यात जीवा अवतार वामन सर्वेश्वर त्रिपादी व्यापले जगदंबर त्रिविक्रम हे नामजया वयोस्वत दक्ष ब्रह्म सावरणी धर्म रुद्र देव सावरणी इंद्र सावरण आदि मिळून 14 मणू येणे रीती मणुजा मनवंतरी युक्त विश्वधर्माचा प्रसार करीत सिद्धार्थिदान ज्ञान कर्म जागवित भगवंत नियंता सर्वांचा शुकाचार्य शुक्राचार कर विश्वजित यज्ञ बली युद्ध सिद्ध इंद्रपुरी वरी केली मात देव घाबरले सावंतरी देव गुरु सांगे देवास सर्वाने त्यागेला सर्वगास बली बैस्ता इंद्र पदास भोग भोगी स्वर्गाचा इंद्रादी पुत्र स्वर्ग भ्रष्ट तिने अतिथी झाली दुःखिता कश्यप संगती अतिथीस नाव ज्याचे प्रवृत्त फाल्गुण प्रतिपदा ते शुद्ध द्वादशी दुग्धाभिषेक भोजन हर्षी दुग्धाहार विष्णू ध्याशी त्रयोदशी खीर भोजन अतिथी आचरी प्रवृत्त पताते भगवत प्रकट होत म्हणे तुझ्या इच्छेकृत जन्म घेणे उदरी तुझ्या कश्यपाची ठाई करून प्रवेश विष्णू राहिले वंशरूप आले अतिथीच्या गर्भास विष्णू कती ब्रह्माधिक यथ काल होता गर्भासी भाद्रपद शुद्ध द्वादशीसी वामन अवतरले अतिथीची कुशी भधारले पट रूप तत्काळ आश्रम शुकाचार्य बदला बलिसे दान याची नशी द्यावे बली म्हणे शुकाचार्यसी वचन नम ओढावे मानसे सत्र स्थान भ्रष्ट होसी शाकले दैत्य गुरुने एक पदे भूमी व्यापून दुसरा चरण स्पर्ग समावून न उरे जागत तिसऱ्या चरणात त्रिविक्रम दान स्वीकारता विष्णूचे कपट पाहुणी असुर गर्जने धावणी बलीने असुरास वर्जुनी रसदळा जाण्यास सांगितले बळीसी म्हणे ते वामना कोठे ठेवू तिसरा चरण पूर्ण करणी जीवचरण ना तरी भोग नरक यातना बली म्हणे जी वामना मम मस्तकी ठेवूनी चरण तू दान घे पूर्ण असुरांच्या हित करत्या तो पात्रा प्रल्हाद तुवा केल्या शरणास अनुग्रह तो बली विभाषा भगवंताशी बोलिला त्यासी बदली श्रीहरी मी जयावरचे अनुग्रह करी ज्याची संपत्ती सर्वारी पूर्ण खुन हे प्रभुने मत्स्य अवतारण घेऊन केले निवारण संकटांचे सत्य रथ करता असता अर्कितान ओंजळीत आला मत्स्य साण हे ग्रीवास मारुण वेद परता आणले श्री गुरुमाऊली विरचित संस्कृत श्रीमद भागवत महापुराणे अष्टमो अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु अध्याय नववा श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय वैवस्वत वंशी अशांत देवाने इष्टिकेला संतती उद्देशाने परिकन्या झाली इला नामने तोची पुढे सुद्युम्न झाला सुद्युम्न जाता शापित वणत स्त्रीत्व पावला त्वरित पुरुरवा नामे ख्यात झाला पुत्रबुधापासून एक मास पुरुष एक मास स्त्री ओशापे भोगता आला वार्धक्यासी राजसोपण पुरुरव्यासी सुद्युम्न तपास निघाला पुरत पाणी म्हणून वैवस्वतास इश्वाकू नृग शर्यादी दिष्ट पुरुषत नरिशंत कुरुष दृष्ट नभग कविदश पुत्र झाले शर्यतीच्या सुकण्याने भेदले वरुण ज्योतिकंटकाने तब वाट पाहिरु तिराने लजमन चमना जवनाचा स्तुती करुणी भार्गवाची शर्यती सुकन्या अर्पित्यासी अश्विनी कुमार तरुणीचे देही जवनासी चवणी दिला सोमपानाधिकार शर्यती प्रपोद कुमनी त्याची कन्या रेवती त्याने अर्पुनी बलिरामासी पत्रिकाश्रम इतो गेला नभकाच्या पुत्र नाभागास वाटणीत मिळाला वृद्ध बाप पितृ आज्ञा नाभाग केला यज्ञास तेने धन दिले रुद्राणे नाभाग पुत्र अंबरीश आचरी स्वातंत्र्यांतन द्वादशी व्रतास विलंब होता दुर्वासास पर्णे केले तिथाने दुर्वासी कृत्य लाविली अंबरीशापाठी तव सुदर्शन लागले दुर्वासापाठी धरावे अंबरीशाचे पायासी भगवंत बदले दुर्वासा निज भक्ताचे धरिता पाय चक्र सुदर्शन शांत होय दुर्वास भोजने तृप्त होय अंति अंबरीश ब्रह्मत्व पावला वयसत मनुचे शिंकेतून इश्वाकोचा झाला जन्म त्यांचे वंशी वादंत कन्या पन्नास झाल्या सर्व कन्यांनी वरले सौरभीस वृद्धपणे त्यास विषय हव्यास अगत्य सांगणे सेवे करण्यास सावध असावे निरंतर माधान राजवंश दशतप्रत त्रिशंकू नामे विख्यात स्वसामर्थ्य सदेश प्रगत विश्वामित्र धाडती हरिश्चंद्रास रोहित वरुण कृपिणी झाला पुत्र यज्ञ पशु सुनाचे पास विश्वामित्र सोडविले राजा भाऊकाची पत्नीस सवतीने दिले विष म्हणून सगर नाम बालकास तो करता झाला अश्वमेध इंद्राणी यशपा यज्ञाश्व पळविला सगर पुत्रास कपिला अश्वमी दिसला तिरस्कारिता म्हणिला भस्म झाले क्षणार्थात अंशुपाणी मुनिस्तविला पुत्रोद्धाचा उपाय मिळाला सगर यज्ञ पूर्ण केला अंती पावला ब्रह्मस्वरूप भगीरथाने करता तप शिवगंगा प्रेमी पावत भस्मास स्पर्शिता गंगा आप पितरमुक्त झाले सगर वंश सौदास त्याने मणी मारली राक्षसास त्याची भावने सोड घेण्यास वशिष्ठाला मांस वाढिले वशिष्ठ शापेत झाला राक्षस बक्षी श्रीसंगी सज्जनास तिचे शापे निपुत्रिक सौदास त्याचे वशिष्ठ वंश खटवांग खटवांगाचे वंश तर श्रीहरी चार रुपये अवतरत पितृवचनार्थ राज्य तयुत सत्यवचने श्रीराम राक्षस मारले बहुख्यात धनुर्भंग केला जनक सभेत शूरपणा केस विद्रूप करत एक पत्नी श्रीराम
रावणांतकरुणी विभीषणास राजधानी राम बैसले राजसमी एक बाणी श्रीराम त्रोणी अश्वमहायज्ञ सर्वस्वाचे केले दान लघुकुलतिलक आसशरण भक्ताभिमानी श्रीराम कपाल ग्रामी योग सिद्ध मरु कली अंती वंशच तरु सुमित्र राजा निर्धारु लघुकुलाचा शेवट इश्वाकु पुत्र निमी वसिष्ठास पाचरियनी श्वापिता एकमेका लागुनी वसिष्ठ झाला उर्वशी पुत्र जीवन त्रिनिमिषाचे स्थान त्याची देहाचे मंत्रातुना जनक उत्पन्न झाला जाना त्याची कन्या जानकी सोमवंशा ऐकावा बुध इलेचा पुत्र पुरुरवा उर्वशी लोपदली दयाला अग्निस्थाली देती गंधर्वी गंधर्व दे वेद स्फुर लागले चित्तात मंत्रातून अग्नि प्रकट होता त्याला पुत्र रूपी स्वीकारता पुरुरवा गेला गंधर्व लोके सत्यवती ऋषी काचाचे मदग्नि त्याच रेणुकापासून भार्गवमणी सहस्राजू नातेवधूनी पितृ आज्ञा केली तीर्थयात्रे पितृ आज्ञा पालन तत्परे मातेचा शिर चित करी माता बंधूंशी जिवंत करी पित्तयासी प्रार्थी भार्गव सहसा सहस्राजुनाचे पुत्र 10,000 त्यांनी कापलेचे मदग्नि शिर द्रास जोडून पुत्र पितृ शिर पितृण फेडले भार्गवाने पुरुरव्याचा आयुपुत्र त्याचा वंश धर्मभ्रष्ट क्षयवृद्ध वंशी अलर्क अनेक वैश्य राज्यभोगे पुरुरव्याचा पौत्र हुश इंद्राणीची इच्छा पदरित तेने झाला पदच्युत यायती बैसला सिंहासनी यायतीस भार्या दोन कुरुपुत्र स्वीकारी म्हातारपणा इंद्रिय तृप्ती नवे जाण यायती निर्लज्ज काम हत वर्षतपे होऊन अनुतप्त तारुण्य राज्य देऊनी पुरुष वासुदेव चरणी लावणी माणस यायती पावला उत्तम गती शकुंतलावरी दुष्यंतासी पुत्र भरत नामी भरत देशी मरुत तो करिस्तोमासी भरतवाज दत्तक पुत्र झाला रंती देवप्राती ईश चरणी दुःख रहित वावे प्राणी तो मायाजित सर्वस्वदानी केती त्याची भूस्वर्गे वणली सोमवंशासी असता उत्तरेच्या गर्भासी ब्रह्मास्राच्या अगतसी श्रीकृष्ण रक्षिले तुझनाया यदुपासून 46 वसुदेव कृष्ण पिताचा नावा स्वतः परमात्मा उतरला यनश्रूपे भूमिसी दुष्टाचे निर्धारण करण्या संत सज्जनांचे पालन करण्या धर्मसंस्थापना करण्या अवतरे श्री हरि युगायुगी श्री गुरुमाऊली विरचित संस्कृत श्रीमद भागवत महापुराणे नवमो अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु अध्याय 10 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय दैत्य भालाक्रांत सहली भूमि तेने ब्रह्मास्त विष्णु लागुणी मी अवतरण्याक्षिती लागुणी मायाशेषासह विष्णुमणे वसुदेव देवकी विवाहात बसले दिव्यरथात आकाशवाणी कंस ऐकत भगिनीसी पदया सिद्ध झाला वसुदेव विनवी कंसासी हिचे संतान अर्पिण तुझसी धन्यत्या तृतात्म्यासी साई पुत्र मारिले कंसे दैत्यांना हाताशी घेऊन झाला नाशाचं कारण कंसा प्रतिभिऊन यादव केले देशोदेशी देवकीचा सत्वगर्भणी मस्त योग मायास्तापी रोहिणीच्या उदरात संकर्षण नामी विख्यात यादव कोळी जन्मला अवतार घ्यावया भगवंत प्रकटले वसुदेव हृदयात तदनंतर देवकी गर्भात सर्वात्मा प्रवेशला कृष्ण जन्माचा काळ प्राप्त श्रावण मासी मध्य पक्ष तिथी अष्टमी अमध्यरात सर्वांतरवासी प्रकटला वसुदेव निघाले बाळ घेऊन यमुन मार्ग देईद भंगुण यशोदेपाशी बाळ ठेवून उसळोणी घेतली महामाया कन्या घेऊन आला परत देवकीचे संगीतीला ठेवत आपोआप झाले पुन्हा बंदिस्त द्वारे अर्गळ्या कड्या कड्या कुलुपे महामाया रुदन करी कंसचा आला झडकरी कन्येसी फिरवी गरगर करी तवती आकाशी झेपावली म्हणे तुझा वध करणार वैरी उपजला पृथ्वीवर तिने कंस पश्चातापचरा मुक्त केले वसुदेव देवकी ऐकून मंत्र्यांचे कथन कंसी धर्मोच्छाद मांडून ऋषी संतास पिढून स्वनाशस सिद्ध झाला यशोदेसी झाला पुत्र घरोघरी प्रकटली मात जन्मोत्सव केला थाटत नंदे गौरविले सकळजुन वार्षिक करा भरावायची नंद आला मथुरायची वसुदेव भेट घेतली वरदासी म्हणे कैसे नूतन बाळ आता परतावे गोकुळासी सावध चित्ते पुत्रारोक्षी वसुदेव सांगे नंदासी निरूप घेती परस्परांचा सुस्वरूप थरुणी पुतना कंसाने आली नंद संदना नंदला आलास करवी तसा स्तनपाना तत्का झाली गत प्राण कृष्णासी घडले अंगस्पर्शन वज्रवासियांनी केले दहन पुतना झाली पावन सुगंध सुटला देहा शुकडाताळी निजविले कान्यासी वातरूप असुर त्यात प्रवेशी ताना पदाघात करता गाड्यासी शकड मोडला क्षण मात्रे कंसी पाटील तुडावरतास कृष्णही कानास कृष्ण आवडीत्या कंडास अपट इला दिव्य शिळेवरी नाहाळीता मुख सुंदर नंदकुमार मजांबई देस तर मुखात दिसता विश्व नचराचर नेत्र मिटले जननीय गर्गाचार्य प्रेरिता प्रचात गोठ्या माझी एकांदात करविले नामकरण संस्कार सह उभय पुत्रांची नंदाणी कृष्णधनी अखंड वृत्ती घराण्याची मिष करुणी येते कृष्ण दर्शन लालसा चित्ती प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या अविचल भक्ती नंद यशोदेच्या चित्ती म्हणून श्री लक्ष्मीपती तया संतोष वि नानापरी करवी यशोदास्तन पाण मध्येच कानाचं सोडून पाहो गेली दूध ऊन कृष्णे माठ फोडिला उघळे बांधून कृष्णासी कार्य आरती केली गृहासी कृष्ण आला परसदारी यमला जनवृक्ष जेते तैसे समस्त गोप जन्मले उत्पात विचार करू लागले सर्व सपरिवार निघाले मग पातळे वृंदावना वत्सरूप थरुणी दैत्य येऊन सगळा कळ पाहत पाय धरुणी मिरले मस्त कृष्णादळी भूमिरी बकासुर गेला श्रीमुरारी दाह होता टाकीला बाहेर कृष्णाने चंचू धरुणी करी उभे भाडले बकासुर राहते वड गमनार्थ केली आहे ती पुढे गोमटी वासरे चालते हासी विनोदे गोपाळ चालती देखील अस गरु पगुहा वत्सा निघाले निघाले मुखाभितरी कृष्ण वाडे अंकी कंठी अज करी प्राण निघता ती दुस्तरी अगासुर सतती पावला गो गोपाली म्हणातिरी सर्वांनी उघडले शिदोरी गोवत्स शुदया केला हरी परिप्रमाणे सर्वांनी जरोके सर्व रूप
धरी हरी पाहे विश्व निर्माण करी मणी लीला अतर्क खरी ठेवी माता चरणी तया ब्रह्मा करुणी स्तवण तुझ्या सगुण रूपाचे गुण मणी जाणण्यास समर्थ कोण कृष्णाने केला स्वस्थाने कृष्ण सकाळ करी पूर्वता भोजन केले गोपासमेत सायंकाळी घरा घरात गासुर वृत्त गाजे श्री बलरामाचे इच्छे पूर्ती गोपाल गेले ताळवणाप्रती रास बास वृक्षावर यापटी धेनु कौद्रेले हलधराणे पेले डोहातील विषचल प्रीताम अमृत पाय झाले सकल अमृत दृष्टीने पाहता नंदबाळ जीवित होय गोप गायी सर्वपासून विषमुक्त करावया डोहातील उदक कृष्ण उडी घाली चला त्यास नागविळखा घाली कृष्ण भोगवी आपला देव मणिवर फणिवरणाचे वासुदेव आद्य गणेश पुरुषांस कालिया गेला रमणी कपिपी तवा तो पात्री संध्याकाळ म्हणून ते सिद्ध हेली सकळ रात्री पेटला पडवाळ कृष्ण गिरीला दावाग्नी सौभरीच्या अनिच्छने मासे खाल्ले गरुडाने मत्स्य भक्ष मर्मादाने मृत्यू शाप दिलासे प्रलंब कपटे मिसळ गोपात गुरुगोडीचे खेळात त्याने पळविला आपले रामास पावला मृत्युमृष्टी पहारे गायी गेल्या म्हणून त्यांना शोधी नीलमणी हा कामारी हरीची वाणी अंबरीत आल्या धावणी तेवढ्यात वनवा पेटला श्रीहरी म्हणे नेत झाका अग्निसारा त्याने गिळला विश्व कळला गोपणांसी भावी करता भगवत भक्ती भक्तावर नाना संकटे येती ती धरावी धरे चित्ती रक्षकाचे समर्थ जाणवली वर्ष ऋतूच्या समुद्र काळी मनात किडल सेवन माणी सवे राम आणि सवंगडी थाट चती गायचे सुखद ऐशा शरद ऋतूंत नवान्न प्राशन आदि महोत्सव होत नगर ग्रामी समृद्ध होत नित्य समृद्धी गोकुळा श्रीकृष्ण कथा वेणू वादना मोहित होती अंतकरण मणी धन्य वेणू अम्मावडा गोपी सांगती परस्परा कृष्ण बाबा आपल्या पती गोपिका त्याने व्रत करते विवस्त्र उत्तरेला जलांतरी त्याने वसे हरी श्रीहरी घडले देव हैलण म्हणून मिलानंद नंदन मणे मनोरथ करीण पूर्ण जावे आपल्या घरोघरी रामकृष्ण आणि गोपाळ गाई चरता गेली दूर मादिनी म्हणती गोपाळ क्षुताशांतीचा उपाय करा अडधे मागे येते पत्न्यासी आणले चतुर्विध अण्णासी हरी आश्चर्य ते साध्वीसी क्षुदाक्षमवली गोपांची श्री गुरुमाऊली विरचित संक्षुत श्रीमद भागवत महापुराणे दशमो अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु अध्याय 11वा श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नंद महानंदाधि गोप इंद्र यज्ञ करती वार्षिक गो गोवर्धन प्रत्यर्थ यज्ञ करावा म्हणे कृष्णा सकळी धेनु पूजिती दृढताण्यादी अर्पण करती गोवर्धनास प्रदक्षिणा करती मग परतोणी येते गृही इंद्रा काढले वर्तमान आपला प्रत्यर्थ केला यज्ञ त्याने मेघासी यज्ञ करून आरंभिला महापर्जन्य करंगळी वरिधरी गोवर्धन गो गोपांचे करुणे रक्षण इंद्राचा गर्भहरुण परत ठेविला श्रीकृष्णे नंदाकडे आले गोप सकळ म्हणती पुत्र नोय हा परमेश्वर वज्रवासियांचा आनंद परा तै पूजिती इंद्राने कर्मपावणी अद्भुत सिंचले आकाश गंगेचे उदक सुरभीने केला दुग्धाभिषेक श्रीगोविंदाचे मस्तके एकादशी पारणे रात्रीसी स्थानार्थ उतरे यमुनेसी नंदस गेला वर्णलोकासी तेथून आणिला श्रीकृष्णे भाव जाणून गोपांचा दयावंत आणि दाविल निज रूपा जो प्रत्यक्ष विश्व स्वरूपा नित्य सिद्ध शाश्वत जो शरद पौर्णिमेच्या रात्री सका वाजवी भासे आल्या सकल गोपणारी घरी परता सांगे कृष्ण त्यांना नसाही वियोग कल्पना म्हणत ओपदी आलोचना ऐकुणी करुणा वचना झाला रममाण गोपींसवे तेने गोपींना झाला अभिमान म्हणून झाला अंतर्धान वीर दुःख द्यावी तारुण निश्चयले पुरुषोत्तमे तेने तन्मय गोपीजना करती हरिलीलांचे स्मरण ममिष्टायचे करतीपासून कानांतील पक्षांसवे सगळे मिळून गोपी कृष्ण श्रुती म्हणाप्रती चंद्रलोपता वाळवंटी मग योनी बैसल्या कृष्ण धुंडोनी थकल्या नारी विरणा रजाती हृदयांतरी सहज गायती तै सुंदरी वीर गीता कृष्णात गोपींचा एकता विलाप प्रकट झाला मदनाचा बाप पितांबर दरदारी वैजयंती वृत्त प्रभा भाकले दशरीशी भक्ती करीती निरपेक्ष प्रेम मजलानं फेडवी त्यांची ऋण भक्तांची ऋण मजला भूषण म्हणून करा प्रेमी मजवणी ऐसा करुणी गोपींचा गौरव महाराज करी केशव दोन दोन गोपी तर केशव विद्रुते समतळपत असे केले प्रसरी सेवन हेतु धर्मा विरुद्ध वर्तना परिचय ते ईश्वर करुणाघन तिथिने प्रवेशी धर्माधर्म गोपींच्या भ्रतरांना घरोघरी सनिध भासल्यात आपल्या नारी पहाटे आपा आपल्या घरी गोपी परतल्या कृष्णाने गोप केले अंबिकावनात त्यास गुरु लागला असगर्तेत तो अंगिराला शापित रस्त श्रीहरी स्पर्श झाला मुक्त शंख चूड कुबेराचा सेवक गोपीस घेऊन चालत हा पळत कृष्ण ठार मारून त्यास दिव्यमणी तिथला दादासी गोधन घेऊन चक्रपाणी चरावाय ती जाई दिवसावणी वियोग विसराया विहरणी मिळवून कातियुगल गीता श्यामल कांतीचा तो वनमाणी गजराजासम क्रीडा करी सायंकाळी येत गोकुळी तेतानंद चंद्रासम महादैत्य पृष्ठभासुर येत कृष्णाच्या अंगावर टाणघे आटपणी भूमीवर अरिष्टाव घे निरसिले कसे पाचरे अक्रुरास म्हणावे म्हणे आणावे रामकृष्णास आमंत्रावे धनुर्यागस भेत सांगितला व्यूहाचा अश्वरूपी केशी येत किंकाळण्याने गोकुळ भयभीत श्रीहरी आत घाली त्या मुखात श्वास कोंडोनी मेला तो व्योमासुर मिसळ मिसळ पंडवास चुरण विपलक बालकांस कृष्णे बळ्याची धरुणी त्यास गळा दाबुणी मारिले अक्रूर येता गोकुळात रामकृष्णास झाली दंडवत भाव ओळखणी हृदयात दया अलिंगी श्री अच्युत ऐकुणी कंसाचा विचार रथी बसले मुरलीधर गोपी होती व्याकुळ फार यमुना तिरी रामकृष्ण जळा माझी दिव्य दर्शन होता नोरले देवाण अक्रूर हात सोडून कृष्ण करी भगवंताची अनंत रूपे स्तुती करी भगवंताची अनंत रूपे अनंत नामे तुझ न गल्पती ज्ञानी महात्मे परी तुझे पण मन धर्मे त्यांना काही भासेना तुझे शरण मी सर्व भावे कल्याणाताशी करावे कृपा करुणी मज रक्षावे शरण शरण भगवंता रथ उपमनाची थांबला अक्रूर कंसास निरोपदिला मग नगरी प्रवेश केला श्री लीलावताराने गजकाचे मस्तक तोडवले कोष्टी असं सायुज दिले माळियाचे मनोत प्रले श्री जगदीश्वराने वाटी चालता भेटली त्रिवक्रा तिने उट्या लावित्या रामकृष्ण
कुब्जाचे शरीर झाले समा कृपा करती गोपाळे धनुष्य घेऊन हातात भगवंते मोडिले क्षणांत कंसाने होनी भयभीत मल्लोत्सव प्रारंभला कुवल या पीड हत्तीला माऊतने श्रीकृष्णावरी घातला माऊत व हत्ती निर्दाळीला गजदंती श्रीहरिने चालुर म्हणे रामकृष्णासी कृष्णा तू खेळ मसे बलदेवी मुष्टिकासी मल्लयुद्ध खेळावे मुष्टिक कुटास बलरामाने ठार किरीट होषणे प्राण घेतले पद्मनाभाने चाणूर तशल तोषणाचे श्रीहरिने कंसासबधुनी स्वस्वरूपे देऊनी माता पिता मुक्त करुणे चरण मंदिले रामकृष्णे हे माते हे पिताश्री असे म्हणता परमानंद वसुदेव देवकी चिता आनंद गोपासरी पतिता जडंत करणे तई गई वरले प्राचार निगर्गाचार्य पुत्राजित ज्योति संस्कार कार्य वेद कला आणिक आर्य शिकवी संधिपण दोघांची गुरुपुत्र अनुयम पुरातून गुरुसिद्धीला गुरु दक्षिणा म्हणून श्री गुरुंच्या अनुमती देणे जाण किंमत्रेशी आले उत्तम श्लोक उद्धवात वाकू कुळतावी नंद यशोदेचे सांत्वन करावे कृष्ण आठवण करते सांगावे वनमस्का गोपींना उद्धव येता नंदा घरी मथुरेचे कुशल विचारी गोकुळ एलकां श्रीहरी नंद कोसे उद्धवाते उद्धव बोले मधुर वचन कृष्ण तुमचे करतो स्मरण अभिष्ट पुरले येथे येऊन परिहृदय नित्य जाणावा गोपी पुस्ते उद्धवासी आम्ही आठवितो का कृष्णासी तव भ्रमर आला तयांबाशी गोपी गाती भ्रमर गीत मी सर्वात्मक सर्वांठाई माझी आठवणांतरी पाई माझा वियोग तुम्हासी नाही निरूप सांगे कृष्णाचा संतोष होणे गोपींची म्हणे उद्धवा आला मथुरा भुवणे देवनी अंद यशोदा उपासने वरणे गोपी भक्त श्रीकृष्णासी कुब्जेच्या घरी जाऊन तिची मनोकामना पूर्ण इच्छित वर देऊन उद्धवासह घरी आले हित करणे पांडवे आपणास पुरी जावे खुशाली जाऊन यावे अकृला सांगे श्रीकृष्ण पांडवांचा पाहुणी प्रभाव तुत राष्ट्र देता किती वैरभाव कोणती विद्र निवेदी मनोभाव अकृरास हस्तिनापुरी अकृर सांगे श्रीकृष्णासी कृतांप्रती अति ममत्व तुत राष्ट्रासी तेने हितो पदेशन रुचिते असी दुस्वास करती पांडवांचा श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराण एकादश अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु अध्याय बारावा श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय कंसाचा जरासंध श्वशुर सतरा वेळाचा चाले मथुरेवर रामकृष्णे सैन्यावधी सत्वर त्यास प्राणदान देते काले वन करणार स्वारी कृष्ण नेमिले द्वारकापुरी प्रजाजनने उणी नगरांतरी निश्चष्ट एकता निघाला काले वन पाठलाग करी ते कृष्ण शिरे गुहे माजरी तेथे निर्दिस्तास लयवन लाथ मारी तेने भस्म झाला क्षणी निर्दिस्त पुरुष मुचुकुंद त्यासी होता चिरनिद्रा वर त्याचे पुढे प्रकटला श्रीहर श्रीधर अविनाशी भक्ती दिली तया उचकुंद गेल्या पत्रिकाद्वारे रामकृष्ण आपली प्रवेशन गिरी जरासंधी वडवा लाविता गिरी दोघे आले द्वारकेत रेवतीने वरले भरले आमासी कृष्ण वाटावा वरावा वाटे रुक्मिणीसी वरावे हरुणी मजसी श्रीहरीस संदेश दुता करवी दुतास वैसवून रथात विदर्भ पुरी पादले अच्युत वैद्यभिस समाचार देता दूत पुजरे रामकृष्ण भीष्मकाने रुक्मिणी येतात देव मंदिरात तिला वैसुनी देतात राजांचा करुणी पात रामकृष्ण निघाले ते दोन्ही शिशुपाला ती राज्य करता चढाई पळता तया भुई थोडी होई पळून गेले सकाळी लवलाय रुक्मी विद्रुप केला कृष्ण रुक्मी पुन्हा गेला कृष्ण पुरा वसविले त्याने भजकड पुरा भीमके कृष्ण विवाह करा झाला द्वारका नगरीत रुक्मिणी कृष्णाचे ते धन नाम त्याचे प्रतिम्न पूर्वी जातो काम जाणार रतीपत्नी असे त्याची शंभा शबरा सुरास बदले दोघे द्वारकापुरी आले सर्व आश्चर्यचकित झाले सांगता वृत्तांत नारदा सूर्य समंत कार्पी सत्राजितास सियाने माले पचन भसिनास जांबवती म्हणास अर्पी कृष्णास सांब म्हणते तेव्हा कृष्ण सत्ताचिता म्हणे देऊन मिथ्या आळ घालवून सत्यभामा अर्पी देवा लागून होण्या फलन अपराधाचे लक्ष गृही धमाले धर्माधिक द्वारा गेले कृष्णाधिक द्वारकेतला चोरला संमंतक शतधन्व्याने तेव्हा श्री यदुराजेत द्वारकेसी शतन्वा दे मणी दे अक्रुरासी चक्र बाणीवती सतनवासी मणी दाखवी अक्रूरा पांडव भीटी इंद्रवस्ता यादव राजा आला सत्य केले मस्तवेता कलिंदीचे दावणी निजरूपा वरले ते येसी कृष्णाने मित्र विनेचे केले हरण सत्यासपणाचा जिंकोणा लक्ष्मणा भद्रा स्वयंवरी जाणा प्राणी पाणी ग्रहण करी हरि राणा भूमी पुत्र नरकासुर त्यासी जाऊन यमपुर सोळा ससणारी स्वीकार केला श्रीकृष्णाने अमरावतीत जाऊन अदितीस कुंडले देऊन परिचात उपमनी लावून सोळा केला कृष्णाने बसला कृष्ण रुक्मिणी मंदिरी कामज वरिली म्हणे श्रीहरी श्रेष्ठ क्षत्रिय असता जरी धरी रुक्मिणी पडे धरणीवर तू सर्वांचा अंतरी आम्ही तुम्हासी मियावरले म्हणून सावध होता भीष्मकणांनी बोलिले मुकुंदाते बहिणीची प्रियकरणास रुक्मी अर्पी करण्या प्रद्युम्नास नात रोचना दिली राणी दुतास जो पुत्र रुक्मिणीचा रोचनाच्या मंगल सोहळ्यात रुक्मी राम खेळ द्युत जिंकताही जिंकलो म्हणत यास्तो बल रामवधी त्यासी बळीचा पुत्र माडासुर कन्या उषा त्याची सुंदर सखी चित्रलेखा काढी चित्र उषेच्या स्वप्नवल्लभाचे गगनमध्ये अनिरुद्धास उषेस भेटवी अंतपुरात नागपाशी बांधिले अनिरुद्धास बाणासुराने तेव्हा नारदा करवी काळता वर्तमान बाणासुर आवणी रामकृष्ण बाणी घालून लोटांगण कन्यासही बोळविले यादव कुमारांचे तिसे कृकालास कोण तू कुच विचारी कृष्ण त्यास भोगत असे पापबलास दान गृही मी नृपासी सतपुरांचे थोडे धन पुरुषांचे थोडे धन आपण करता हरण दहा पिढ्यांचे पतन उपदेशी कृष्ण पुत्रांसी बालमित्रांना भेटाय कारण बलरामे गेले गोकुळगमन सर्व आठवी प्रेमळ कृष्ण एकमेका पुस्तिक्षेम पडोक संदेश कृष्णाला मीची पस्ते जगे ऐकला श्रीकृष्ण यावे म्हटला अथवा सिद्ध होईतासी श्रीकृष्ण गेला चालून पंडक मस्तक केले छेदन काशीराचे शिर उडवून त्याचा पुत्रही जाळीला विविध मित्र नंदकासुराचा पेटला सुड घेण्या मित्रवधाचा रामे कदम प्राणमुष्टीचा मरुणी पडला भूमीवर सामान्य लक्ष्मणाकरता हरण कौरवाणी केले त्यांचे बंधन शिष्टाचा उपास करणं अंतिशरण हे कृष्णाकृष्ण लक्ष्मणा अर्पिले
सांभाला प्रदक्षिण आहेर अर्पिला आनंद घेऊन सवी कोमला बलराम आला सारखापुरी गृहस्थ धर्माच्या आचरणा कैसे करता असेल कृष्ण बा माया कृष्णाचे विंदन नाद आले द्वारका भोवणी नारद हिंडे घरोघरी श्रीकृष्ण त्यांची पूजा करे प्रत्येक ठाई दिसे ज्वारी कार्य चालते भिन्न भिन्न कृष्ण लीला पाहुण नादाने केले गमना चित्त भगवंत चरणे ठेवना करी विचारण त्रैलोकी श्रीकृष्णाची दिनचर्या मंगलमय से श्रोतया दुतरी उपसंगे यदुराय जरासंध पीढ़ी जराजंसी धर्म करतो राजसूय निमंत्रण आले नारदराय कोण कार्य करावे अगोदर बुद्धवासी पुसे श्रीकृष्ण उद्धव सांगितले ऋषिकेशी प्रथम आले इंद्र बसते राजसूय यज्ञ आणि राजमुक्ती कार्य दोन्ही साधन्या कृष्णसी म्हणे धर्मराज करणे आहे कृतुराज जिंकोणे पृथ्वीचे राज्य द्रव्य मिळवा म्हणे सका चारी बंधुराजेसी जिंकती अपार द्रव्य मिळविते कृष्ण द्वंद्व युद्ध खेळवते जरासंध भीमसेनाचे विमाने पडला मगधाधिपती सहोदरा वैसले राज्यावरती बंदीखाणी हुतिरुपती मुक्त केले श्रीकृष्णे त्यांना भगवंत दर्शन घडताना येणे मनोरमा घालिता लोटांगणा अद्भुत समाधान पावले बंद मुक्त होताची राजे विनविती भगवंताचे ध्यान आपल्या चरणाते ऐसे देही कृपादन सहदेव करवी करुणी गौरव उपदेशने बोळविले सकळ विमाजना सह केशव आले इंद्र बसतासे कृष्ण अग्नि धर्मराज प्रारंभ करी येते राज अग्निपूजा येतुराज तेने निंदी शिशुपाल कृष्ण सोळे सुदर्शन केले शिशुपालाची शिरछेदन तेज निगता देहातून कृष्ण स्वर्पी मिळाले यज्ञ होता सुसंपन्न मय सभेत आला दुर्योधन भूमी बाजळ संभ्रमाला गुण लज्जित झाला कुरुपती निर्यात पृथ्वी करण्यास आला ध्वनी पशुपतीस द्वारकापुरीस केले त्रस्त शिशुपाळ मित्र शालवाणी युद्धात देयता प्रद्युम्न गदा प्रहार कधी तुमाण माघरी दत्त बळवून रक्षिले दारुक पत्राणे परत ओनी आला रणांगणी दयादव सेना वित्त श्रीकृष्ण होते इंद्र बसतात बळत येत्या चरणांगणात सुदर्शन शालवर सोडत मस्तक केले धडा वेगळे मातुले विदुरत दंतवत त्यांना घेता हाती शस्त्र श्रीहरिणी करुणी प्रहारा बधी येले तयासी राम करी तीर्थाटन सुतर ओमहर्षण करी अवमान केवळ दर्भ स्पर्श करून हरिला प्राणतयाचा येता पर्वणीचा दिन रामे ओढला हल टाकून मस्तकावरही प्रहार करून तत्काळ मारला वल्लभ चांगले दुर्योधन भीमासी न खेळावे गदा युद्धासी राम पातला निर्मेशरण्यासी ऋषींचा उपदेशी शुद्ध ज्ञान कृष्ण दर्शन इच्छा धरी सुदामा आला मित्रा घरी त्यासी सागर पूजे हरी सांगे गोष्टी हिताच्या सुदाम्याच्या वस्त्रांतुनी चिंदीचे मौटळे काढून पोहे पाहुणी चक्रमाणी मुखी घाल एक मुष्टी श्री कृष्ण त्यास बोळवीत सुदामा प्रासादी प्रवेशित म्हणे परीक्षा पाहुणी शत वैभव दिले स्वर्गीचे साधुनी परसूर्य ग्रहण पर्वणी स्थान येत स्थाना येता म्हणे नंदेशदा गोप गोपाणी पाहुणी संतोषिती श्रीकृष्ण मीची सर्वांची ठाई भोगता श्रीकृष्ण सांगे प्रतीप गोपिका गोपी बदल्या रुक्मिणीकांता हृदय राहुत चरण तुझे कृष्ण पत्न्यासी म्हणे द्रौपदी वर्णावे पाणी ग्रहण संघासी विस्मय वाटे भगिणीसी वार्ता ऐकता कृष्ण कथा वसुदेव विष्णु ऋषी प्रती सांगा कर्मनिवृत्तीयुक्ती यज्ञद्वारे भजावा यज्ञपती ऋषी मोक्ष मार्ग सांगती गोपू अन्नदान यज्ञ होता संपन्न केले गोपू अन्नदान नंदिकासी निरुपदी होऊन यादव पतले द्वारकेसी वसुदेव बदले रामकृष्णासी आपण स्वामी चराचरासी घेऊन यावे मृतपुत्रासी देव देवकी विनवी निजपुत्र रामकृष्ण सुतलात जाऊन आणले पुत्र बलिपासून देवकी माती सोपण स्वर्लोके गेले ते कृष्ण कृपे दंडसेनेचे रूप घेऊन अर्जुन करे सुभद्रारण बलराम मोठा कळवून शांत केले श्रीकृष्णाने श्रुतदेव बहुलाश्वाची घरी एकाचे वेळी गेले श्रीहरे द्वयांना देऊन गती दुर्धरी परतून आले द्वारकेसी जीवासी लागले जन्म म्हणणं यासी लागलं म्हणून कारण म्हणून भजता हरिचरण तेने निरसे संसार सत्य ब्रह्माचे अधिष्ठान त्यावर झाला जो भ्रम तेथे जग झाले निर्माण सनंदन सांगे श्रुती वचना ज्याचे श्री ठेविना तो तत्काळ भाव भस्म जात वृकशिवा पाठी लागत हात ठेवण्या मस्तके मोहे पडला वृकासुर शेठे विश्व शरीर करम भस्मोताची सत्वर शिव झाले मोसंकटमुक्त वंदन करुणी ब्रह्माते नेंदुनी शिवशंकराते लाती विष्णू वक्षस्थलाते विष्णू श्रेष्ठ ठरवी प्रभु मृत बालकी सज्जनाची जीवित दिली त्यांची पुरविले प्रजा मनोरथासी धर्म स्थापिला कृष्णाने प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध त्याचा सुध भजनात हाची राहिला शिष्य होताना शिजे दुगुणाचा धर्मरक्षा अवतार धारण केली शिली अशी शरीर त्या श्रीहरी जय चिंतिता चरित्र कर्मबंधन तुटत असे श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे द्वादश अध्याय श्रीकृष्ण अर्पणमस्तु अध्याय 13 श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय कराया भूभार हरण माले बहु दुष्टजन यदुंची भावी निधाला कृष्ण विचार करिमिणी म्हणून दिला शाप होईल यदुकुळाचा नाश सकाळी जाणार तसे कृष्ण त्रि अणुमोदन कुळनाश सर्व साधनात उत्तम ऐसा जो का भागवत धर्म त्याचे कर्माविश्रमण वसुदेव नवी नारदासी पूर्वी निमि राजाच्या सत्रात नवयोगिक तिथी धर्म भागवत तोचित धर्म नारद सांगत राजा वसुदेवाशी गुरु आत्मा गुरुदेव ऐसा धर्मा दृढ भाव तदुपदिष्टे मार्गे ठाव ईश्वराचा पाविजे प्रेम रजनी बांधले पाया म्हणून सोडता नाही हृदय ऐसा जो भक्त राय तोच जाणा भगवतोत्तम सद्गुरुसी जावे शरण तोष भावे करुणी सदाचरण सकळ आसक्ती सांडून करावी नम्रता दया मैत्री गुण कर्माने मलिन चित्त तिही भजाव भगवंत तेने होणी शुद्ध चित्त
प्रकाश ईश्वराचा भगवंताची विग्रह मूर्ती अथवा हृदयाध्यावणी चिन्मय मूर्ती कर्मबंधनातुनी सुटीचे चित्ती सर्व कर्म अर्पिता देवासी भगवंताचे अनंत जन्म अनंत रूपे अनंत नाम अवतरले नर नारायण धर्म आणि मूर्तीपोटी भगवंताचे अवतार हंस दत्त सनत कुमार ऋषभ हय ग्रीव मत्स्य सुकर कुर्म हरि नरसिंह वामन भार्गव श्री रघुवीर कृष्ण बौद्ध कल्की होणार योगागी होताता अवतार धर्मरक्षणा कारणे जे ईश्वर आसीन भजती वेद निश्चित यज्ञ करते पशु हिंसा पदरात कथी ते पावती अधोगते धनाचे एकमेव फल तो धर्म असे केवळ म्हणून धन अनुकूल धर्म तेने जोडावा पितर देवा आणि ऋषी यांची ऋण प्रत्येकाशी परिते ऋण भक्तासी जो स्वामीचा शरणांगत ब्रह्माधिक स्तुती करून गेला स्तुतीकरण म्हणती केला भूपारहरण प्रभू आता विकृत येऊन सनात राम माझे यावर बोलले भगवंत यादव कुल झाले उन्मत यांचा करुणीय अंत येईन मी निजधामा यदुवृद्धाना म्हणे कृष्ण महोत्पा तकुळ नाशाची लक्षण प्रवासी कर्ण स्थान दान निवारी घोर संकट धन्य उद्यमाची दाशभक्ती त्यावरी श्रीकृष्णाची अत्यंत प्रीती म्हणे नयी तव धाम प्रती तुझी सेवा केलीसे मी श्रीकृष्ण म्हणे बा उद्धवा मी त्यागता भूलो का कलियुगाय वावे मद भक्ती प्रचारक 24 गुरु म्या केले भूमी वायू आकाश आपे अग्नि चंद्र रवि कपोते यांनी अवधुता बोधविले अजगर पतंग भ्रमर मधमाशी मधुकर मत्स्य मृग पिंगला सागर आत्माराम जागविधी सकळ देहधाऱ्यांचा मित्र परम श्री स्वामी समर्थ आत्माराम त्यासी कृणिस्व समर्पण भावे रममाण त्यासंगे कन्यका सर्प बालक कुरर भिंगुरटी उर्णनाभी इशुकार या 24 गुरुणी थोर स्वदे हा जा परम गुरु नरदयाची होता प्राप्ती अवश्य म्हणे करणे भगवत भक्ती भजन कराया एक युक्ती गुरु माही सेवावे जीव वर्तंत्र जोवरी ईश्वराची बोहे तोवरी म्हणून योग करावे निर्धारे आत्मरूप जाणया यावरी पुस्तसे उद्धव जीव कमर्त झाला परतंत्र आणि गणानी होता बद्ध मुक्त केसा होईल अविद्या अविद्या माझ्या शक्ती त्याची वाणा बंद मोक्ष करते वेदे पावजे मोक्ष प्राप्ती आणि बंधना विद्येचे धन असो न केले दान कि वाचा असो न घेतले नाम कि माझी न केले लीला वर्णन वृथा जन्म मूर्खांचा माझे भक्त कृपाळ असती आपले सत्कर्म अनुच्चारिते अखंड धरती सेवावती हिच लक्षणे बद भक्तांची भक्ती योग आणि सत्संग यामिन उपाय नोहे चांग मीच संतांचे अंतरंग आणि माझे संतजन सत्संग आणि भगवंत नाम हे दोन चहुयोगी समान म्हणून साधना माझे श्रेष्ठ जाण साधन हे सत्संग मीचे आत्मा सर्वदेही मी त्यामज एकसी शरण येई मदसी भजता भय नाही उद्धवा सांगे भगवंत प्रथम अहंकार सोडावा सात्विक आहार घ्यावा गुरु संधी भाव ठेवावा उपासावे हृदयस्था निर्गुण निरपेक्ष ऐसा मजसी सर्व गुण भावी मजसी भजसी मीची प्रियत्वाची अंतिम गती मीच्या आत्मा सर्वांचा एका भक्तीने माझी प्राप्ती तेथ इतर साधने न सरती साधना माझी श्रेष्ठ भक्ती भक्ती पासून भूताशिणा चित्त लावी माझ्या स्वरूपी ज्याच्या बुद्धीची झाली स्थिती तो माझं पाही सर्वभूती आणि पाही आपणात आणि मा महिमा लगिमा प्राप्ती प्राकाम्य ईशिता वशिता आणि काम वसयिता अष्टसिद्धीसी मी आदर अणु मिमत्व मनोज वद्रवण अज्ञानशक्ती कामरूप इच्छावर्ण अपराजित तिकालते दूरदर्शन परमट परम परमन ठावदे हा शुद्ध सिद्धी अनंत ब्रह्मांडे माझ्या पोटी त्या माझे न करवे गणते असंख्यात माझ्या अस्ति पिपती जैसे प्रमाण धुनीचे सांगो एक गुज उद्धवा मी चाष्ट यो सर्वभावा गुणश्रेष्ठ मी सर्व गुण भावा जे मी असे सर्व रूपा अहिंसा सत्य चोरण करणे अकाम अकृत अलोभ असणे भूतमात्रांची प्रियत करणे सर्व धर्म वर्णांचा धर्म हा अध्ययन यज्ञ आणि दान अतिथ्यादी पाळावी नियम दुःखी मदभक्तांचे अर्पितन त्यावर प्रसन्न मी सर्वदा देव ऋषी पित्र भूत यांना मारुणी माझी रूपे यांना माझ्या विनिक्तीने की सर्वपणे माझं आहे माझा भक्त सो विरक्त ज्ञान भक्तीने अलंकृत माझा भक्त दिनेपेक्षा तो सर्वांनी श्रेष्ठतमा एका नाम स्मरणा विना कलितन घडे धर्म साधना यास्तो भावे करता कीर्तन ध्येय भेटी भगवंता ज्ञानाच्या एकांशी पुरुषार्थ सिद्धी जैसे प्रकाशे अन्य साधना तुके तैसे ज्ञान श्रेष्ठ सर्वान होणे जो सात्विक गुण संपन्न त्याची बोलीची संपत्ती मान गुण दोष दृष्टी हा दोष दान गुण दोष न पहाने गुण हाची ज्ञान जे गुणपदेशानुसार त्यांचे चिंतन करावे वारंवार सद भक्ती धरिता मनी दृढ येरुअंतरी सुकामे जैसी जैसी विषय निवृत्ती तैसी तैसी होय मुक्ती जीव पावे आत्मस्थिती धर्माची सर्वोत्तम निष्काम भावे भगवंत कळे वेदात अथवा बचाव श्रीगुरुनाथ जो का स्वाही भगवंत सूक्ष्मपणे पाहत धुळाची तत्वी तत्वता पुरुष प्रकृती व्यवस्था यस्त प्रश्न उद्धवाचा ज्यासी वाटी हित व्हावे तिने सद्गुरुची शरण जावे अवमानित हा देहकीची ममता यावरी सोडून पीडिता दुजन वाग्बाणी शुद्ध मना शांत वले जिने सहज सामर्थ्य सहपणे ऐसा विरला असे बा उद्धवा धवची ती माझ्या ठाई करी बुद्धी करी एकनिष्ठ होय आत्मयुक्त सर्वपरी जय साधने परमात्मा तेने अर्थ पहा मारीचे अनर्थ अर्थ झाले असत कथ निश्चित साधकाचा सर्वांनी श्रेष्ठ नाम माझे वैकुंड तेथे येते माझे भक्त माझी भक्ती करून या सकळ लोक मीची केले मीची सकळ व्यापले ऐसे जय ज्ञान झाले तया मीची सर्वरूप जय चित्ताय प्रसन्न इंद्रिय पावती उपशम मन अनासक्त देह वैशून्य तैसत्व गुण प्रकटला
കാമന രജസ്വകർമ്മ ഒരിക്കലും അർപ്പണ തേച്ചു കർമ്മ സത്വികസാന തേനേച്ചു ഹോയ മത്പ്രാപ്തി ഉർവശിച്ച വിരണാലി പുരുരവാ ബഹുതഴമളി ചിത്ത യഥാശുദ്ധി വരി ഝാല വിശ്വയ വിരക്ത തേസി ജാശി സംസ്കൃതി ഭയ തേനെ കരാവാ സന്ത പദാശ്രയ തേനെ പാവജു നിർഭയ ലീലയ തരിച്ച ഭവസിന്ദു ശ്രീകൃഷ്ണമണി ഉദ്ധവാല ഗുണ ഏക പ്രേമാവണ ഉപചാരശുന ഭാവി അർപ്പിത സഹി ജാന മി സന്തോഷ ജഗദാനി കർമ്മ കർത്തസി മി ജീ ഫലപ്രാപ്തി തീ പ്രേരക അനുമോദക പ്രതി സഹായ കർത്തസി നിശ്ചിതി തീ ഫലപ്രാപ്തി ജാനാമി ഉദ്ധവാസി സംഗീ ഭഗവാന സർവവിശ്വയ സംപ്രമ പൂർണ യാതിൽ ഭൂത മാത്രാഞ്ചി ദോഷ ഗുണ ചിത്തി നാനാമി സകദാകാളി जो मधुभक्त अरण्यम अनन्यशरण त्याची कर्मी संरक्षण हाती घेऊन सुदर्शन विघ्न निवारण करतेसे सकळ मंगळाचे आयतन तो बाप भगवत हा धर्म श्रद्धेने कथा आचरण मृत्यम त्योसी पार करें श्री कृष्ण निरूप घिवनी युद्ध पतला पदकाश्रमी प्रवीण घिवनी भागवत धर्मे अंति पावला हरिगति यादव यथा सागर तिरा तेथि प्राशीति वारुणी एरके एकमेक ताडिता मरण पावली विकित एक एकांत साने बलराम पुरुषे झालेल्या अश्वत्थ तळी बैसता श्री कृष्ण व्याधी बाण मारिला श्री कृष्णाची निर्वाण अलौकिक अग्नि योग धारण करुण न ठेविता देह जना सदेह गेले स्वधामा स्वधामी गेले कृष्णराय वसुदेव देवे की मोकली धाय दुःखाचितपणे हाय प्राण त्यागला तत्क्षणे अर्जुनाकडून ऐकला ऐकता वृत्त पिता धर्माधिक हो निस सारी विरक्त उत्तर वंदे पावले श्री गुरुमावली विजित संस्कृत श्रीमद भागवत महापुराणे त्रयोदश अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु अध्याय चौदावा श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय होतील बहुत रूपती क्रिया त्यांची अधर्म रीती ज्याच्या अंगी असे श्रुती त्यांचे धर्मन्याय अनुकूल लोक गाढवा समवर्तती ऐसी कलियुगे होईल स्थिती शुभलगामांतरी शिवटी अवतार कल्की रूपी होईल दिन दुःखितांचा महाराज दिंडोळीत श्री स्वामी राज त्यांचं निरंतर फडके कीर्तिध्वज पृथ्वी सनात त्याचिनी कली सर्व दोषांचा ठाटा परी अंगी गुण मोठा एक हरिची नाम गाता गती श्रेष्ठ भाविचे एक हरि कीर्तन वाचुनी कली तो नोही अन्य साधना कीर्तन योगी हरिस्वादीन भक्तापाटी हिंड तसे नैमित्तिक प्राकृत अत्यंतिक ऐसी शाय प्रकारची प्रलय होता सत्य वस्तु अत्यंत रहित नित्य काळी सर्व राही सर्व काळी संसार सागर आदि दुसरा तो पावणे असेल पार लीला कथा श्रवण ही सुंदर नौका अवश्य आश्रयावी प्रत्यक्ष भगवान कृष्ण तेनेही निवारले तुकळ मरण बोध घे तिथून जाना की मरण अटळ मृत्यासी करावे भगवंत चिंतन तेने गळे देहाभिमान देहाभिमान गळता जाना भय नाही मृत्यूचे ब्रह्मस्वरूप परीक्षिती दंशता तक्षकत्याची देहाप्रती सर्व लोकांचे डोळ्यापुढती राजदेह झाला भस्म जात तक्षके मारल्या जात जनमेजे सर्प यज्ञ आरंभित निरपराध सर्प मेले सांगत बृहस्पती थांबवी सर्प सत्र चित्तवृत्ती होता शांत आत्मज्ञान उदित होत दहा लक्षणांनी युक्त अठरा पुराणे जाणावी मृकुंडाने पुत्रा संस्कारित केले मार्कंडे आणि कठोर तपा आचरले त्यात इंद्राने विज्ञानीने परिणय चळला मार्कंडेय मग भगवान नरनारायण एक रूप्य एक मूर्ती दोन श्रीहरी पातले देवा दर्शन मार्कंडेय ऋषीवरा नरनाने बदले मुकुंड सुता इष्ट परमागाता तुझी माया पाहोताता मार्कंडेय म्हणीजी ईश्वरा एके दिवशी चालय सर्वही एकटा विचरत असतामयी दिव्यवटाच्या पुत्रावरी बालक अद्भुत देखील बालक पातानीची दृष्टी धावला त्यास घालाय मिठी गुप्त झाला इतक्यामध्ये सर्व दिसते पूर्वपता बैसला होता मार्कंडेय सिद्ध ध्या घ्यायची नव्हती शुद्ध म्हणून शिव प्रकटे हृदय काशत दर्शन होय मार्कंडेयासी तुमचे ठाई राहो भक्ती भगवंत भक्तांची घडो भक्ती भक्त भगवंत दोन नसती मार्कंडेय वदे शंकरास सुत म्हणती विश्वकर्ता जिने लावली लोकव्यवस्था एक रूप असुनी वस्तुता सर्व सूर्य तोची श्रीहरी अनादि अनंत श्रीहरी विराट स्वरूपाची रचना करे प्रत्येक कल्पा भितरी रोग लक्षण करीत असे श्री कृष्णाची गुणगायन ते मंगलाचे मंगलायतन द्वादश स्कंदात वर्णन सुतवंतती सौनकांसी कलिमल पापनाशक हरी ऐसा हा ऐसा न गायला पूर्णांतरी जैसे एत प्रतिशब्द माझे वर्णन के श्री हरीचे नद्या माझी गंगा श्रेष्ठ देवा माझी विष्णू श्रेष्ठ वैष्णवा माझी शंकर श्रेष्ठ तैसे भागवत साक्षात ईश्वर श्रीमद भागवत महात्म्यम परब्रह्म ऐसे व्यापक त्यासी म्हणती वशपालक एत कृष्णाचा सदैववास अनुभवात असिक जन अच्युते जैसी केली लीला ते नावदे स्थळाला गोवर्धन आदि गोकुळा शंडल्या आदमी वचनावा कृष्ण वियोगे दुःखी स्त्रिया पुस्ती कालिंदी सखया मुकुंद सवास सगळ्या उपाय सांगे अम्मासी जा कुसुम सरोवराजवळी नामसंकीर्तन करा त्या स्थळी उद्धव पुरवेर म्हणत सारी यमुना राणी सांगे तया षोडश कला युक्त भगवान आजही वस्ती वृंदावना भागवताची करता कीर्तना तीन कुळे उद्धरती उद्धव करी भागवत कथन रोहिणी आदि केल्या प्रथमा लागुण आणि श्रोते पावले अंतदान आजही भेटती चिन्मय भक्त श्रीमद भागवत आणि भगवंत दोन्ही अस्ति सचिदानंद स्वरूप वक्ता श्रोत्यांनी होऊन एक रूप सेवा प्रेम भावे श्री सद्गुरूंच्या छत्रछायेत निर्गुण सेवावी श्रीमद भागवत तिने होईल प्राप्त परमधाम श्री स्वामी समर्थांचे गुरु माऊलीच असे रचिता अक्षर ब्रह्मस्वरूप असाचा अक्षर उमटली सद्गुरु माझा कल्याण जगताचे कारणे त्रिवार वंदन करता कृपा कटाक्ष मदसी पाहता साचे श्लोक संक्षिप्त भागवता कर आज्ञा पिले माऊलींनी भागवत रसामृताचे करता पाळणं पितरांना सदगती मिळवणं त्यांचे आशीर्वचने करून इह परलोक सुधारेल गुरु माऊलींचा आशिष सत्वर सत्कर्मांचा नसावा अहंकार साधनी पडावा आपला विसर मग कृपा होई समर्थांची ई शब्दांची सुमनमाळा घालू श्री गुरु माऊलींचे गळा भागवत पियुष प्राशावा चित्त शांत ठेवणी विषय विषयांचा हव्यास जाईल तिने चित्त शुद्ध होईल मग भक्तीचा उदय होईल श्रवणी साधता एकाग्रता श्रीमद भागवत स्वय कृष्ण स्वय गुरुमाऊली करी कथना
सावध चित्ते ऐकोने वाजून मनन चिंतन करावे, सफल होतील कामना श्रद्धेने करावे पारायण, नित्य केला श्रवण पठना शौर्य वाढी मिळे विजय, ऐसा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ गुरुमावली कृपे झाला समाप्त, श्री स्वामी नामी रंगोचित्त सेवा भक्ती घडो जन्मो जन्मी, श्री गुरुमावली विरचित संस्कृत श्रीमद भागवत महापुराणे चतुर्दशो अध्याय, श्री स्वामी समर्थ महाराज चरणा अर्पणमस्तु, श्री कृष्णा अर्पणमस्तु, श्रीरस्तु, शुभम भवतु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादां की जय। श्री स्वामी समर्थ गुरु मौली की जय। भारत माता की जय। श्रीमद भागवत पारायणाची अति उच्च सेवा नुकतीच परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने संपन्न झालेली आहे। आपण सर्वजण त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊया। श्री स्वामी समर्थ।